Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Vidyarthi mitranno, apan aaj pasun iyatta 11 vishay mala je comments aale manje je vidyarthyancha magni je ahe that they are asking for 11th class che je itar textbook ahet ते पण तुम्ही टीच करा असं मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स थ्रू सांगितल्यामुळे मी खास इयत्ता 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही नवीन सीरीज चालू करत आहे ती आहे बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी जे तुमचं टेक्स्टबुक आहे आई एम गोइंग टू एक्सप्लेन यू एंड लेट्स लर्न पुस्तपालन आणि लेखाकर्म म्हणजे काय विद्यार्थ्यांनो बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी म्हणजे पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता 11वी सो त्याचा आज आपण फर्स्ट लेसन लर्न करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पुस्तपालन व लेखाकर्माची ओळख सो याच्यामध्ये डिटेल मध्ये मी तुम्हाला समजावणार आहे लेक्चर थोडं लेंदी होईल बट स्किप करू नका आणि व्यवस्थितपणे नोट्स जे आहेत त्या नोट डाउन करा ठीक आहे आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील सो यू कॅन आस्क मी द क्वेरी इन द कमेंट बॉक्स आणि पुस्तक तुमच्या समोर तुम्ही ओपन ठेवा जस्ट ओपन अप द टेक्स्ट बुक आणि जे काही मी सांगत आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा वाचून व्यवस्थितपणे नोट डाउन करा ठीक आहे So, once again, welcome back in our free education channel, English Master. As you all know, students, that we are going to start our English Master coaching classes in Pune location. And we are online suddha Zoom app thware coaching chalu karnar ahot. Jar tumhi interested asal, so tumhi enroll hou shakta. Okay? So, chala. Achcha ya patikramank ek madhe. Abhyas ghatak kaya ahet. 1.1 is I am going to explain you. Point number one. Ki अर्थ व्याख्या आणि उद्देश आपण अभ्यासणार आहोत त्याच्यानंतर पुस्तपालनाचे महत्त्व आपण पाहणार आहोत 1.3 मध्ये तुम्हाला पुस्तपालन व लेखाकर्म यातील फरक सांगितला जाईल 1.4 मध्ये लेखाकर्माची अर्थ आणि व्याख्या तुम्हाला सांगितली जाईल 1.5 मध्ये लेखाकर्माच्या पद्धतीचा पाया तुम्हाला सांगितला जाईल 1.6 मध्ये आपण शिकणार आहोत लेखाकर्माच्या माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये 1.7 मध्ये आपण लर्न करणार आहोत लेखाकर्माच्या मूलभूत संकल्पना जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत आणि 1.8 आपण पाहणार आहोत लेखाकर्माची संकल्पना त्याची नियमावली आणि त्याची तत्वे त्यानंतर 1.9 आपण पाहणार आहोत लेखांकीय मानांकन ASIFRS ठीक आहे सो क्षमता विधाने काय आहेत विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना लेखाकर्माचा अर्थ गुण वैशिष्ट्ये व वर्गीकरणाचे महत्त्व इत्यादींचे आकलन होते दुसरा फायदा काय होतो की विद्यार्थ्यांना लेखांकीय परिभाषा आणि संकल्पनांचे आकलन होते पॉइंट नंबर 3 दॅट इज विद्यार्थ्यांना पुस्तपालनाची भूमिका आणि फायदे समजतात आणि पॉइंट नंबर 4 इज विद्यार्थ्यांना अस्तित्वात असलेल्या लेखाकर्माच्या मानांकनांसंबंधी जागरूकता येते सो लेट स्टार्ट स्टुडंट्स ओपन युअर नोटबुक अँड टेक्स्टबुक प्रस्तावनेमध्ये इथे काय सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की पुस्तपालन हे व्यवसायातील व्यवहार नोंदविण्याशी संबंधित आहे ठीक आहे तुम्हाला गाळलेली जागा जर आली की पुस्तपालन हे कशाशी संबंधित आहे एका वाक्यात उत्तर येईल किंवा फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं सो याला तुम्ही डॅश म्हणजेच काय की आपण असं म्हणतो अंडरलाईन करा आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा की पुस्तपालन हे व्यवसायाशी व्यवहार नोंदविण्याशी संबंधित आहे व्यावसायिक संस्था आणि इतर संस्था आर्थिक व्यवहार मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात वित्त किंवा वित्तीय स्वरूपात करतात आणि हे सर्व व्यवहार व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी नोंदविले जातात ते व्यवसायासाठी फायदेशीर आहेत की नाहीत बरोबर की नाही विद्यार्थ्यांनो आणि त्यासाठी व्यवसायाबद्दल आणि इतर संघटनांबद्दल माहिती केवळ व्यवसायाच्या मालक आणि इतर संस्थांकडूनच आवश्यक नाही तर ही माहिती तुम्हाला सरकार गुंतवणूकदार ग्राहक कर्मचारी आणि संशोधनासारख्या इतर हितधारकांना देखील करणे आवश्यक आहे सो द पॉइंट इज दॅट आपण आता पाहूया की एव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग म्हणजे लेखांकनाची उत्क्रांती कशी झाली असावी तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात मंत्री जे होते कौटिल्य यांनी अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले होते तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सो याला मी स्टार करते हे पूर्ण सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या की भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात मंत्री कौटिल्य यांनी अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले होते ज्यामध्ये काही संदर्भ खाती सांभाळण्यास ठेवण्याचे मार्ग शोधले गेले आणि त्यानंतर आपल्या देशाच्या काही भागातील देशी नामा म्हणून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा वापर केला गेला ही पद्धती सुद्धा तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं की आपल्या देशाच्या काही भागातील डॅश डॅश म्हणून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा वापर केला गेला तर त्याच्यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे देशी नामा सभ्यतेच्या पूर्वीच्या काळात त्यांनी मालमत्ता मालकांसाठी नियमितपणे खाते तयार केले आता इथे बघा 12व्या शतकात नावे आणि जमा नोंदी आढळलेल्या
प्रतिनिधीने एजंटने लेखालेखन केले जे श्रीमंत लोकांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. कितव्या शतकात? तर 12व्या शतकात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूयात की 1994 मध्ये स्टूडेंट्स ल्यूका डी बर्गो पॅसिओली कोण आहेत? हे इटालियन व्यापाऱ्याने, हे जे इटालियन व्यापारी होते त्यांनी पुस्तपालनाची दुहेरी नोंद पद्धती विकसित केली. सर्वात महत्त्वाचं याला तुम्ही व्हेरी मोस्ट आयएमपी पण म्हणू शकता. ठीक आहे, सो आपण याला व्हेरी मोस्ट आयएमपी असं म्हणूया. परीक्षेला 100% प्रश्न येऊ शकतो. 1994 मध्ये ल्यूका डी बर्गो पॅसिओली या इटालियन व्यापाऱ्याने पुस्तपालनाची दुहेरी नोंद पद्धती विकसित केली. 18व्या शतकात आणि 19व्या शतकातील औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावर मोठे व्यवसाय हे संयुक्त स्कंध प्रमंडळात एकत्रित करण्यात आले. संयुक्त स्कंध प्रमंडळ हे एक महत्वाचे स्वरूप म्हणून उभे राहिले आणि ज्यात व्यवस्थापनापासून व्यवसायाची मालकी वेगळी करण्याची गरज होती. म्हणूनच विद्यार्थ्यांना मालक आणि गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित करण्यासाठी व्यवसायाविषयी तपशीलवार माहिती आवश्यक आहे आणि ज्यामुळे व्यापक वित्तीय लेखांकीय माहिती प्रणालीच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला. आता पाहूयात की 20व्या शतकात व्यवस्थापकीय निर्णयासाठी आर्थिक माहितीच्या विश्लेषणाची गरज असल्यामुळे व्यवस्थापन लेखांकनाची स्वतंत्र शाखा उदयास आली. आता इथे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो या सेंटेन्सवर की व्यवस्थापन लेखांकनाची स्वतंत्र शाखा ही केव्हा उदयास आली? तर 20व्या शतकात व्यवस्थापकीय निर्णयासाठी आर्थिक माहितीच्या विश्लेषणाची गरज असल्यामुळे व्यवस्थापन लेखांकनाची स्वतंत्र शाखा उदयास आली. ठीक आहे, तर याला पण मी स्टार करते, नोंद करून घ्या याची तुमच्या वहीमध्ये. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात लेखांकन वैयक्तिकरित्या केंद्रित असले तरी ते विविध क्षेत्रांमध्ये विकासाच्या परिणामी व्यवसायातील वाढीमुळे 21व्या शतकात हळूहळू सामाजिक जबाबदारीचे ते खाते बनले आहे. आय होप की तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट जे मी लाईन्स तुम्हाला सांगत आहे ते नोट डाऊन करत आहात. तर आता आपण अर्थ व संकल्पना पाहणार आहोत की सर्वसामान्यपणे पुस्तपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार खात्याच्या पुस्तकात शास्त्रीय पद्धतीने नोंदविणे होय. हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला पण मी स्टार करते. ठीक आहे, सर्वसामान्यपणे पुस्तपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार खात्याच्या पुस्तकात शास्त्रीय पद्धतीने नोंदविणे होय. आता बघा विद्यार्थ्यांनो, सर्व व्यवसायात घडणारे व्यवहार हे तारखेनुसार व अचूक लिहिले जातात. तुमच्या पुस्तकामध्ये ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, व्यवयात झालंय पण व्यवसायात आहे. ठीक आहे, सर्व व्यवसायात घडणारे व्यवहार हे तारखेनुसार व अचूक लिहिले जातात. त्यांचा शेवट प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला होतो. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, की जे सर्व व्यवसायात घडणारे व्यवहार हे तारखेनुसार अचूक लिहिले जातात तर त्यांचा शेवट प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे कधी होतो? तर 31 मार्चला होतो, हे लक्षात ठेवा. आता पुस्तपालन हे कला व शास्त्र असून त्यामध्ये वित्तीय व्यवहारांची नोंद ही शास्त्रीय वर्गीकृत व सारांशी रूपाने विविध कालावधीसाठी प्रामुख्याने 1 वर्षासाठी केल्या जातात. हे पण महत्वाचं आहे की नोंदी किती वर्षासाठी केल्या जातात? 1 वर्षासाठी केल्या जातात. आणि कोणत्या पद्धतीने? तर शास्त्रीय वर्गीकृत आणि सारांश रूपाने. ठीक आहे, आणि प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला त्या ज्या शास्त्रीय पद्धतीने नोंदविलेल्या नोंदी असतात, सर्व व्यवसायात घडणारे व्यवहार हे तारखेनुसार अचूक लिहिले जातात आणि त्यांचा शेवट प्रत्येक वर्षाच्या शेवटी 31 मार्चला होतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण पाहूया पुस्तपालनाची व्याख्या. इट मीन्स डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग. सो लेट्स लर्न स्टुडंट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग. सो जे पहिले शास्त्रज्ञ आहेत, ठीक आहे, पहिले जे अर्थतज्ञ आपण म्हणूया यांना, रिचर्ड ई स्ट्राहल व्यवसायाच्या व्यवहाराचे विश्लेषण करणे आणि नोंदविण्याची कला भविष्यातील कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी तपशीलांसह व्यवसाय परिणामांचा अहवाल देणे आणि अशा परिणामांचे स्पष्टीकरण पुस्तपालन करते. ही डेफिनेशन कोणी केलेली रचलेली आहे? दॅट इज रिचर्ड ई स्ट्राहल. आता आपण पाहूया जे आर बाटली बॉय. ठीक आहे, जे आर बाटली बॉय यांच्या नुसार डेफिनेशन काय आहे बुक कीपिंगची? दॅट इज पुस्तपालन ही पुस्तसंचामध्ये व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करण्याची कला आहे. यांनी अतिशय म्हणजे सिंपल डेफिनेशन दिली आहे, लगेच तुम्हाला समजेल असेल. पुढे पाहूयात नोंदकॉट जे आहेत. पुस्तपालन ही पैशांमध्ये व्यक्त होणारी व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहार नोंद लेखा पुस्तकी करण्याची कला आहे. आणि इथून पुढे आर एन कार्टर, पुस्तपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार पैशाच्या संबंधित असलेले योग्य पद्धतीने पुस्तकांमध्ये नोंदविण्याची विज्ञान आणि कला आहे. त्या सर्व व्यवसायांच्या व्यवहाराच्या परिणामामुळे पैसा किंवा पैशाची किंमत काय होते?
हस्तांतरित होते. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की पुस्तपालनाची वैशिष्ट्ये लिहा, ठीक आहे. 2 मार्काला हा प्रश्न असू शकतो. तर तुम्हाला काय करायचे, ही सर्व वैशिष्ट्ये पाठ करायची आहेत. मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन आहे, याला मी डबल स्टार करते. पहिले वैशिष्ट्य काय आहे, हे दररोजच्या व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करण्याची पद्धत आहे. दुसरे वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांनो, केवळ आर्थिक व्यवहार नोंदविले जातात. तिसरे वैशिष्ट्य आहे, सर्व नोंदी विशिष्ट कालावधीसाठी तयार केल्या जातात आणि ज्या भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त आहेत. पॉइंट नंबर 4, व्यवहारांच्या नोंदी या नियम व नियमनावर आधारित आहेत. आणि पाचवा जो याचा म्हणजे फीचर किंवा वैशिष्ट्य आपण म्हणतो, व्यावसायिक व्यवहार वैज्ञानिक रित्या नोंदविण्याची कला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. पुस्तपालन म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये लिहा असा जर प्रश्न आला, तर पुस्तपालनाची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्य तुम्हाला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण पुस्तपालनाची उद्दिष्टे पाहूयात. परीक्षेला तुम्हाला पुस्तपालनाची कोणतीही 2 उद्दिष्टे लिहा असा जर प्रश्न आला 2 मार्कांसाठी, सो ती तुम्हाला उद्दिष्टे पाठांतर हवीत. आता एक उद्दिष्ट पहिलं काय आहे, पुस्तपालनाचे मुख्य उद्दिष्ट हे सर्व आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित आणि तर्कशुद्ध पद्धतीने पूर्ण आणि अचूक माहिती ठेवणे आहे. पॉइंट नंबर 2 आहे, सर्व व्यावसायिक व्यवहारांची नोंद तारखेनुसार आणि खात्यानुसार करणे. पॉइंट नंबर 3 आहे, पुस्तपालन व्यवसायाच्या व्यवहाराचे कायमस्वरूपी माहिती म्हणून कार्य करते आणि जेव्हाही आवश्यक असेल तेव्हा ते पुरावे म्हणून सादर केले जाऊ शकते. चौथं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांनो, व्यवसायाचा आर्थिक वर्षातील नफा किंवा तोटा जाणून घेणे. पाचवं उद्दिष्ट आहे, व्यवसायाची एकूण मालमत्ता आणि दायित्व जाणून घेणे. त्यानंतर पुस्तपालनाचं 6वं उद्दिष्ट आहे, व्यवसायाचा मालकाची व्यावसायिक देणी जाणून घेणे. आणि 7वं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की व्यवसायाला गेल्या वर्षीच्या प्रगतीबद्दल किंवा समान व्यवसायाशी जोडलेल्या इतर व्यवसायाशी तुलना करणे. सो पुस्तपालनाची उद्दिष्टे सुद्धा तुम्हाला पाठांतर करायची आहेत. आता पुस्तपालनाचे आपण महत्त्व पाहणार आहोत. सगळे मुद्दे महत्त्वाचेच आहेत विद्यार्थ्यांनो, परंतु मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला डबल स्टार करेल किंवा IMP सांगेल त्याचा अभ्यास तुम्ही जास्त करा. पुस्तपालनाचे महत्त्व खालीलप्रमाणे सांगता येईल. एक म्हणजे नोंदी म्हणजे रेकॉर्ड करण्यासाठी. आता इथे बघा, नोंदविलेले सर्व व्यवहार कोणालाही लक्षात ठेवणे शक्य नाही, परंतु पुस्तपालन सर्व व्यवहारांची नोंदी कायमस्वरूपी आणि शास्त्रीय पद्धतीने सांभाळते, यालाच नोंदी किंवा रेकॉर्ड म्हणतात. दुसरं म्हणजे आर्थिक माहिती, याला म्हणतात फायनान्शियल इन्फॉर्मेशन. व्यवसायातील नफा तोटा मालमत्ता दायित्वे गुंतवणूक आणि स्कंद इत्यादी माहिती मिळवण्यासाठी पुस्तपालन अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर तिसरं महत्व आहे पुस्तपालनाचं, निर्णय घेण्यास उपयुक्त म्हणजे डिसिजन मेकिंग. निर्णय घेण्याकरता पुस्तपालन व्यावसायिकांना आर्थिक माहिती प्रदान करते. नंबर 4, नियंत्रण करण्यासाठी म्हणजे कंट्रोलिंग साठी. पुस्तपालनाद्वारे उपलब्ध झालेल्या आर्थिक माहिती आणि आकडेवारीद्वारे व्यवसायावर नियंत्रण ठेवता येते. आणि 5वं जे महत्व आहे ते आहे एव्हिडन्सेस म्हणजेच पुरावे. कोणत्याही विवादास्पद प्रकरणात जर व्यावसायिकांना न्यायालयात पुरावा म्हणून काही हवं असेल तर हे तुम्हाला तिथे वापरण्यास उपयुक्त ठरते. आणि 6वं म्हणजे करदायित्व. हे तर आपण सर्वांना माहितीच असेल, टॅक्स लियाबिलिटी. सर्व कर देयके शोधण्यासाठी पुस्तपालन अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ आयकर असेल, वस्तू व सेवा कर असेल आणि मालमत्ता कर असेल इत्यादींसाठी पुस्तपालन अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण पुस्तपालनाची उपयोगिता अभ्यासणार आहोत. इट मीन्स युटिलिटी ऑफ बुक कीपिंग आपण लर्न करणार आहोत. पॉइंट नंबर 1 इज की मालक म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, व्यावसायिक हा कोणत्याही वेळी व्यवसायाचा नफा तोटा मालमत्ता आणि दायित्वे शोधू शकतो, ठीक आहे. ही आहे पुस्तपालनाची पहिली उपयोगिता. दुसरा म्हणजे व्यवस्थापन. याच्यामध्ये काय आहे तर व्यवसायासाठी नियोजन, निर्णय घेण्याचे आणि संपूर्ण व्यावसायिक उपक्रमांवर नियंत्रण व्यावसायिकाला ठेवता येते. हे झाली दुसरी उपयोगिता. तिसरा म्हणजे गुंतवणूकदार. गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदाराला पुस्तपालन अतिशय उपयोगी ठरते. आता तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स, की गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय घेण्यासाठी टिंब टिंब म्हणजे डॅश डॅशला पुस्तपालन उपयोगी ठरते. कोणासाठी तर गुंतवणूकदाराला, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आहे ग्राहक. ग्राहक व्यवसायाची आर्थिक स्थिती सहजपणे समजू शकतो आणि वस्तूंच्या पुरवठ्याबद्दल तो खात्री सुद्धा बाळगू शकतो. त्यानंतर आहे सरकार. विविध स्त्रोतांद्वारे कर शोधून काढण्यासाठी शासनाच्या विविध विभागाला पुस्तपालन उपयोगी ठरते. 6वा मेन पॉइंट आहे कर्जदार. लेखा पुस्तकाच्या माध्यमातून व्यवसायाला पुढेही कर्ज पुरवठा करणे सुरू ठेवावे किंवा ठेवू नये याबाबतचे निर्णय कर्ज देणारे घेऊ शकतात. आणि 7वा आहे विकास. व्यावसायिक व्यवसायातून लेखांकनाच्या मदतीने व्यवसायाचा विकास करू शकतो. सो पुस्तपालनाची उपयोगिता युटिलिटी ऑफ बुक कीपिंग मध्ये मालक, व्यवस्थापन, गुंतवणूकदार, ग्राहक, सरकार, कर्जदार आणि विकास हे 7ही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनो इथे बघा, हा एक टेबल दिलेला आहे. हा कशा संदर्भात आहे, 1.3, दॅट इज पुस्तपालन
आणि लेखाकर्म यातील फरक याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे त्याच्यानंतर पुस्तपालन आणि लेखाकर्म याच्यामध्ये त्याला काय महत्त्व आहे आता अर्थ ठीक आहे पुस्तपालनाचा अर्थ काय आहे तर पुस्तपालन हे व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी व वर्गीकरण करते तर लेखाकर्म काय लेखाकर्म व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी वर्गीकरण सारांश विश्लेषण व पृथक्करण करते त्यानंतर अवस्था अवस्था पुस्तपालनामध्ये पुस्तपालन ही लेखाकर्माची प्राथमिक अवस्था आहे आणि हा लेखाकर्माचा पाया आहे त्यानंतर लेखाकर्म ही दुसरी अवस्था असून त्यामध्ये वर्गीकरण व पृथक्करण समाविष्ट आहे याचा उद्देश काय आहे पुस्तपालनाचा उद्देश सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद योग्य व पद्धतशीरपणे ठेवणे आहे तर लेखाकर्माचे ध्येय हे नफा किंवा तोटा शोधून काढणे आणि व्यवसायाची वित्तीय स्थिती दर्शविणे आहे त्यानंतर जबाबदारी पुस्तपालनाच्या नोंदी ठेवण्यास कनिष्ठ कर्मचारी जबाबदार असतो तर लेखाकर्माच्या नोंदी ठेवण्यास वरिष्ठ लिपिक व कर्मचारी जबाबदार असतो आता याचे परिणाम बघा रोज किरदाने खाते पुस्तक हा पुस्तपालनाच्या नोंदीचा परिणाम आहे तर नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक हा लेखाकर्माचा परिणाम आहे कालावधी पुस्तपालन प्रत्येक दिवसाची माहिती देते तर लेखाकर्म हे एका वर्षाची सविस्तर माहिती देते विश्लेषण मध्ये पुस्तपालनाची व्याप्ती ही मर्यादित आहे आणि लेखाकर्माची व्याप्ती काय आहे मोठी आहे निर्णय प्रक्रिया पुस्तपालनामध्ये दुहेरी नोंद पद्धतीच्या मूलभूत नियमांचे पालन करून दररोजच्या व्यवहारांच्या नोंदी करणे समाविष्ट आहे तर लेखाकर्मामध्ये पुस्तकांमधून उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीची प्रक्रिया आणि आर्थिक विवरणांची तयारी समाविष्ट आहे आता कौशल्य हा आहे शेवटचा मुद्दा पुस्तपालनासाठी रोज किर्द आणि खतावणीचे प्राथमिक ज्ञान तत्वांची आवश्यकता असते तर लेखाकर्मासाठी सर्व लेखाकर्माच्या तत्वांची आवश्यकता असते तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो विद्यार्थ्यांना पुस्तपालन आणि लेखाकर्म यातील फरक लिहा ठीक आहे तर तुम्हाला हे मुद्दे अतिशय मुद्दे सुद्धा आहेत आणि उपयोगी आहेत पाठांतर करा प्रॅक्टिस करा चार मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण मार्क सहज मिळू शकतील आता आपण बघूया 1.4 लेखाकर्माचा अर्थ आणि परिभाषा पुस्तपालनापेक्षा लेखाकर्म ही एक व्यापक संकल्पना आहे हे अगोदर तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये की पुस्तपालनापेक्षा लेखाकर्म ही एक व्यापक संकल्पना आहे आणि पुस्तपालन हा लेखाकर्माचा हिस्सा आहे म्हणूनच असे म्हटले जाते की पुस्तपालनाचे कार्य जेथे संपते तेथे लेखाकर्माचे सुरू होते याच्या डेफिनेशन्स कोहलर यांच्या मते एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख करावा लागेल आणि त्यानंतर प्रोफेसर रॉबर्ट एन अँथोनी यांनी व्याख्या केली आहे की जवळपास सर्वच व्यापारी व्यक्तीची स्वतःची अशी एक लेखांकीय पद्धती असते की जो व्यापारिक व्यवहाराचे एकत्रीकरण सारांशीकरण विश्लेषण आणि मौद्रिक माहितीचा अहवाल देते आता आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो बेसिक ऑफ अकाउंटिंग म्हणजेच लेखांकनाचे मुख्य घटक परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सामान्यतः खात्याचे तीन आधार आहेत एक म्हणजे नगदी आधार किंवा रोख घटक दोन म्हणजे उपार्जित व्यापारी आधार आणि तिसरा म्हणजे मिश्रित किंवा संकरित आधार तर तुम्हाला हे मुद्दे एक्सप्लेन करायला येऊ शकतं की रोख घटक स्पष्ट रोख घटक जो आहे हा मुद्दा स्पष्ट करा तर याच्यासाठी दोन मार्कांसाठी जरी हा प्रश्न आला तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तरी तुम्हाला ही माहिती तोंडपाठच असायला हवी की रोखीच्या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष रोख जमा व प्रत्यक्ष रोख खर्च नोंदविले जातात आणि विविध घटकांच्या आधारे लेखापुस्तके तयार केली जातात या विविध घटकांपैकी जेव्हा रोख प्राप्त होते तेव्हा त्या उत्पन्नाची नोंद केली जाते आणि खर्चाची नोंद प्रत्यक्ष दिलेला खर्च अशा नोंदी केल्या जातात या आधारावर विद्यार्थ्यांनो कोणतेही मिळालेले उत्पन्न नंबर दोन कोणताही केलेला खर्च लेखांकनाची ही पद्धत व्यावसायिकांना उपयुक्त आहे जसे डॉक्टर वकील सी आणि नफा न मिळवणाऱ्या संस्था त्यानंतर विद्यार्थ्यांना उपार्जित घटक म्हणजे अक्युरल बेसिस उपार्जित घटक एक्सप्लेन करा म्हणून जर क्वेश्चन आला तर तुम्ही काय लिहाल की या पद्धतीमध्ये प्राप्त झालेले उत्पन्न ठीक आहे उपार्जित घटक म्हणजे अक्युरल बेसिस मध्ये प्राप्त झालेले उत्पन्न व एने उत्पन्न तसेच प्रत्यक्ष केलेला खर्च आणि देय खर्च नोंदविले जातात व्यापारी तत्वांचे लेखांकन या नावाने सुद्धा ही पद्धत ओळखली जाते आता सगळ्यात महत्वाचं ठेवा लक्षामध्ये इकडे बघा की व्यापारी तत्वांचे लेखांकन या नावाने कोणती पद्धत ओळखली जाते तर अक्रुअल बेसिस म्हणजेच काय उपार्जित घटक ही ओळखली जाते ठीक आहे मी याला स्टार करते लिहून घ्या आता पाहूयात मुद्दा नंबर तीन संकरित किंवा मिश्रित म्हणजे हायब्रिड म्हणजे संकरित आणि मिक्स्ड म्हणजे मिश्रित हायब्रिड और मिक्स्ड बेसिस हे रोख घटक आणि उपार्जित घटक यांचे मिश्रण आहे लेखांकनाच्या मिश्रित घटकांवर आधारित रोख घटक आणि उपार्जित घटक यांचे अनुकरण केले जाते महसूल आणि संपत्ती सामान्यपणे रोख घटकावर आधारित नोंदविले जातात तर जे विविध खर्च आहे ते उपार्जित घटकांच्या आधारे नोंदविले जातात
भारतीय कायद्याप्रमाणे या पद्धतीचा उपयोग केला जातो. भारतीय कायद्याप्रमाणे कोणत्या पद्धतीचा उपयोग लेखाकर्म पद्धतीत केला जातो तर हायब्रिड और मिक्स्ड बेसिस म्हणजे संकरित किंवा मिश्रित घटक हे लक्षात ठेवा. आता मुद्दा नंबर 1.6 लेखांकीय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये म्हणजे क्वालिटेटिव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. लेट्स लर्न अबाउट इट. लेखांकन म्हणजे आर्थिक स्वरूपातील व्यावसायिक व्यवहाराच्या आकडेवारीचे गुणात्मक सादरीकरण होय. आणि लेखापुस्तकात लेखांकीय माहितीची नोंद करीत असताना आपण खालील लेखांकीय गुणात्मक वैशिष्ट्ये लक्षात ठेवली पाहिजे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की लेखांकीय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये लिहा. ठीक आहे, सो तुम्ही हा चार्ट जरी असा काढला तिथे तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामशीर मिळून जातील. इथे बघा, लेखांकीय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये म्हणून तुम्ही मेन बॉक्स केला आणि याला तुम्ही पहिला जो पार्ट आहे याचा म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय लिहिलं आहे इथे विद्यार्थ्यांनो की लेखांकीय माहितीची विश्वसनीयता. त्यानंतर दुसरा आहे लेखांकीय माहितीची समर्पकता. तिसरा आहे लेखांकीय माहितीची सुगमपणा. आणि चौथा आहे लेखांकीय माहितीची तुलनात्मकता. ओके, तर हे लक्षात घ्या व्यवस्थितपणे. 2 मार्काला प्रश्न आला तर आरामशीर तुम्हाला मार्क्स याच्यामध्ये मिळून जातात. तर आता हे जे आपण वैशिष्ट्य पाहिले आहेत यांना आपण यांचं स्पष्टीकरण पाहूयात. एक्सप्लेनेशन काय आहे? एक म्हणजे लेखांकीय माहितीची विश्वसनीयता. विश्वसनीयता हे गुणात्मक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि विश्वसनीयता म्हणजे प्रत्येक लेखांकीय माहिती विविध दस्तऐवजी पुराव्यावरच आधारित असावी. लेखांकीय तथ्य निरपेक्षपणे सादर केले गेले पाहिजे. आणि लेखांकीय माहितीची विश्वसनीयता येण्यासाठी माहितीमध्ये भविष्यात सत्यता पडताळून पाहण्याची क्षमता, सहजता आणि प्रामाणिकपणा वैशिष्ट्य असणे आवश्यक आहे. विश्वसनीयता प्रत्येक घटकानुसार बदलते. ठीक आहे, सो आता नंबर 2 आहे लेखांकीय माहितीची समर्पकता. सो विद्यार्थ्यांनो, लेखापुस्तकाद्वारे लेखांकीय माहिती प्रकट केली जाते. ठीक आहे, हे तर आपण लर्न केलंच आहे. परंतु आर्थिक विवरणे समर्पक असली पाहिजेत त्यासाठी. याचा अर्थ असा होतो की लेखांकीय माहितीमध्ये अवास्तव आणि असमर्पक माहितीचा समावेश असू नये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येतील की खालीलपैकी कोणता मुद्दा लेखांकीय माहितीशी म्हणजे त्याची मिसमॅच होतोय. ठीक आहे, सो त्या ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये न बसणारा घटक साईडला काढा. सो तिथे असं येईल की लेखांकीय माहितीमध्ये अवास्तव आणि असमर्पक माहितीचा समावेश असू शकतो. असू शकतो असेल तर तो चुकीचा मुद्दा आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. करेक्ट स्टेटमेंट आहे की लेखांकीय माहितीमध्ये अवास्तव आणि असमर्पक माहितीचा समावेश असू नये. संपूर्ण माहिती ही समर्पकच असावयास पाहिजे, तरच कोणतीही माहिती व्यावसायिक परिणाम बदलू शकते. म्हणजेच प्रत्येक उपयोगी महत्वाची आणि समर्पक माहिती लेखापुस्तकात आपली जागा बनवते. माहिती ही चिरंतन शाश्वतपणा स्वतःला सिद्ध करणारी आणि कोणत्याही चौकशीला सकारात्मक प्रतिसाद देणारी असावी. ज्या ज्या सेंटेन्सेसला मी अंडरलाईन केलेलं आहे, जिथे जिथे मी स्टार केलेला आहे, त्याचा अभ्यास तुम्ही 100% करा. परीक्षेला ते प्रश्न येऊ शकतात. ओके, सो आता आपण पाहूया लेखांकित माहितीचा सुगमपणा. तिसरं वैशिष्ट्य काय आहे? तर लेखांकीय माहिती अशा पद्धतीने नोंदली, सादर केली आणि स्पष्ट केली गेलेली असावी की वापरणाऱ्याला ती सहजतेने समजू शकेल. माहिती ही मुद्देसूद, स्पष्ट, संक्षिप्त आणि जशीच्या तशीच असावी. आर्थिक लेखांकनाची माहिती जाणून घेणाऱ्या पक्षांना त्यांच्या जाणून घेण्याच्या क्षमतेनुसार आर्थिक लेखांकनाची माहिती आणि आकडेवारी ही त्यांच्या संकल्पना निश्चितपणे सादर करता आली पाहिजे. आता चौथा मुद्दा महत्त्वाचा, चौथं वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांनो लेखांकीय माहितीची तुलनात्मकता. जर निर्णय घेताना लेखाच्या तुलनात्मक पद्धतीचा वापर करताना, लेखांची नोंदी करताना आणि लेखांचे सादरीकरण करताना त्यात अचूकता येण्यासाठी प्रत्येक वर्षाला माहितीत बदल होता कामा नये. नाहीतर तुलनात्मक विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही. एकल संस्था असेल किंवा 2 अथवा त्यापेक्षा जास्त संस्था असतील, त्यांच्या कालावधीची माहितीमध्ये तुलनात्मक फरक असल्यास व्यावसायिक निर्णय घेणाऱ्या पक्षांना व्यवसायाशी संबंधित वित्तीय क्षमता अथवा कमतरता जाणून घेण्याची आशा असते. हे 4 महत्वाचे मुद्दे आपण वैशिष्ट्ये आपण आता पाहिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत मुद्दा क्रमांक 1.7 लेखांकनाच्या मूलभूत संकल्पना. परीक्षेला 4 मार्कांसाठी प्रश्न येऊ शकतो, लेखांकनाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. सो विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी आता शिकवत आहे, जाणून घ्या. लेखाकर्म चांगले समजून घेण्यासाठी लेखाकर्मामध्ये वापरल्या जाणारे अर्थ आणि मूलभूत शब्द जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि लेखाकर्म एक बहुमुखी प्रणाली आहे जी आधुनिक व्यावसायिक जगात
मोठ्या प्रमाणावर उद्देश प्रदान करते म्हणून खालील संज्ञा समजून घेणे आवश्यक आहे. सो तुम्ही इथे लक्षात ठेवा, लेखाकर्म एक बहुमुखी प्रणाली आहे जी आधुनिक व्यावसायिक जगात मोठ्या प्रमाणावर उद्देश प्रदान करते. ठीक आहे, ही कशी प्रणाली आहे तर बहुमुखी, याला आपण स्टार करूयात, नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. तर व्यवहारांचे प्रकार आता आपण लर्न करूयात विद्यार्थ्यांना, दॅट इज व्यवहार. ठीक आहे, व्यवहारामध्ये मौद्रिक व्यवहार एक असतो आणि अमौद्रिक व्यवहार असतो. आता व्यवहाराच्या मौद्रिक व्यवहाराचे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे रोख व्यवहार असतो आणि एक उधारीचा, आणि अमौद्रिक मध्ये वस्तू विनिमयाचे व्यवहार. हा चार्ट तुम्ही व्यवस्थितपणे लर्न करा. आता बघा ट्रान्झॅक्शन्स 1.7.1 1.7.1 म्हणजे व्यवहार. ट्रान्झॅक्शन्स ही संकल्पना स्पष्ट करते की दोन व्यक्तीमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजेच व्यवहार होय. एक मार्कला प्रश्न येऊ शकतो की व्यवहार म्हणजे काय, की तर दोन व्यक्तीमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय, लक्षात ठेवा. तर हा व्यवहार असतो दोन प्रकारचा, एक आहे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, ठीक आहे, म्हणजेच काय मौद्रिक व्यवहार. याच्यामध्ये असतो रोख व्यवहार, ज्या व्यवसायात रोख पैसे दिले जातात किंवा घेतले जातात अशा व्यवहारांना रोख व्यवहार म्हणून ओळखले जातं. उदाहरणार्थ रोखीने वस्तू खरेदी करून 15,000 वेतनाचे दिले 5,000, म्हणजेच रोख बाय रोख झालंच की नाही, वस्तू 15,000 घेतली आणि वेतनाचे 5,000 दिले. दुसरा व्यवहार असतो तो असतो उधारीचा व्यवहार. उधारीचे व्यवहार म्हणजे व्यवहाराच्या वेळी ताबडतोब रोख रक्कम दिली किंवा घेतली जात नाही, ज्या वेळेस रोखचा वापर केला जात नाही किंवा रोख प्राप्ती झाली नाही परंतु नंतरच्या तारखेला रोख दिली किंवा घेतली जाते. उदाहरणार्थ श्री अमनला उधारीवर माल विकला 8,000 रुपयाचा आणि श्री अमर सिंग यांना 20,000 मशिनरी उधारीवर विकली. ठीक आहे, उधारीचा व्यवहार म्हणजे ती रक्कम काही कालावधीनंतर तुम्हाला मिळते. सो याच्यामधून लक्षात घेण्याची गोष्ट की जर तुम्हाला आलं की व्यवहाराची संकल्पना स्पष्ट करून व्यवहाराचे प्रकार लिहा, तर याच्यामध्ये मौद्रिक व्यवहारामध्ये रोख व्यवहार आणि उधारीचे व्यवहार, आणि त्याच्यानंतर अमौद्रिक व्यवहार म्हणजेच नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन याला म्हटलं जातं, की ज्या व्यवहारांमध्ये पैशाचा, ठीक आहे, पैशाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वापर होत नाही अशा व्यवहारांना अमौद्रिक व्यवहार म्हणतात. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळणे याला काय म्हटलं जातं, वस्तू विनिमय असे म्हणतात. फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं की एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळणे याला डॅश डॅश असे म्हणतात, तर वस्तू विनिमय म्हणतात. याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 नोंद महत्वाची आहे, कारण जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद किंवा प्रविष्टी करणे होय. त्यानंतर नोंदीचे वर्णन करणे गरजेचं आहे. तर हे आपण लर्न करूयात आता की व्यवसायाच्या ज्या व्यवहाराची नोंद केली जाते त्या नोंदी खाली व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते, त्याला नोंदीचे वर्णन किंवा स्पष्टीकरण असे म्हणतात. आणि हे स्पष्टीकरण नेहमी केलेल्या नोंदी खाली केल्याबद्दल या शब्दाने लिहितात. तर आता नंबर 3 आहे वस्तू किंवा माल. व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी किंवा विक्रीसाठी वापरतो ना, त्यास व्यापारी वस्तू असे म्हणतात. आणि व्यापारात या खरेदी केलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तू व्यापारात नफा होऊन विकण्यासाठी खरेदी किंवा तयार केल्या जातात. कोणताही व्यापारी व्यापार का करतो, एखादी गोष्ट घेतो तो कमी किमतीला घेतो आणि त्याच्यामध्ये त्याचं जे काही मार्जिन असतं, मार्जिन मनी मिळवण्यासाठी तो 1-2 पैसे जास्त किमतीला विकतो. म्हणजे याप्रमाणेच आपण असं म्हणू शकतो का हा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे फीचर्स आहेत. ठीक आहे, उदाहरणार्थ ही औषधी विक्रेत्याकरता औषध वस्तू आहे. ठीक आहे, औषध विक्रेत्याला जो जिथून बल्क मधून ऑर्डर घेतो तिथे त्याला कमी, म्हणजे थोडंफार त्याला कमी किमतीला मिळतं, पण तुम्हाला विकताना तो त्याची जी मूळ किंमत आहे त्या किमतीला विकतो. भाजीपाला विक्रेत्यासाठी भाजीपाला वस्तू आहे, बरोबर, आणि गाड्यांचे सुटे भाग जसे टायर असेल, इंजिन असेल, गिअर बॉक्स असेल इत्यादींची वाहन निर्मिती करणाऱ्या बजाज ऑटो हिरो मोटर्सच्या दृष्टीने वस्तू आहेत, कारण त्याची त्यांना विक्री करायची आहे, बरोबर की नाही. तर मला वाटते की तुम्हाला पहिला मुद्दा अतिशय छान पद्धतीने समजलेला आहे की व्यवहार, व्यवहाराचे पद्धती, मौद्रिक व्यवहारामध्ये रोख व्यवहार, उधारीचे व्यवहार आणि अमौद्रिक व्यवहारामध्ये त्याचे हे जे काही वैशिष्ट्य आहेत, नोंद नोंदीचे वर्णन, वस्तू आणि माल, याचं तुम्हाला 4 मार्क आरामशीर मिळू शकतात. आता आपण पाहूया 1.7.2 भांडवल आणि उचल. कॅपिटल आणि कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. कॅपिटल म्हणजेच भांडवल आणि ड्रॉइंग्स म्हणजे उचल. आता तर भांडवल काय ते आपण समजावून घेऊया सर्वात पहिलं, की भांडवल म्हणजे कॅपिटल म्हणजे काय. व्यावसायिकाने व्यवसायात गुंतविलेल्या संपूर्ण रकमेला भांडवल असे म्हणतात. फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं किंवा भांडवल म्हणजे काय त्याची व्याख्या किंवा भांडवल म्हणजे काय लिहा. जर हा प्रश्न आला तर तुम्ही लिहा ना, व्यवसायिकाने व्यवसायात गुंतविलेल्या संपूर्ण रकमेला भांडवल असे म्हणतात. लेखांकीय भाषेत सांगावयाचे झाल्यास संपत्तीचे देयतेवरील अधिक्य म्हणजे भांडवल असे म्हणता येईल. हे सूत्र रूपाने खालील प्रमाणे, म्हणजेच काय, तर भांडवल इज इक्वल टू संपत्ती मायनस देयता.
तर हे सूत्र लक्षात ठेवा ठीक आहे. व्यवसाय बंद करताना व्यवसाय मालकाला भांडवलाची राशी व्यवसायाकडून घेणे असल्यामुळे भांडवल व्यवसायाची देयता ठरते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे उचल म्हणजे ड्रॉइंग्स. जर व्यवसाय मालक आपल्या व्यक्तिगत उपयोगासाठी व्यवसायातून संपत्ती किंवा वस्तू किंवा रोख राशी घेत असेल तर त्यास ड्रॉइंग्स किंवा उचल असे म्हटले जाते. उदाहरणार्थ मालकाने व्यवसायातून मुलाचे महाविद्यालय शुल्क दिले किंवा मुलाच्या खर्चाचे शोधन व्यवसायातून केले जसे औषधाचा खर्च मोबाईल बिल इत्यादी तर त्याला आपण ड्रॉइंग्स किंवा उचल असे म्हणतो. आता आहे मुद्दा नंबर 1.7.3 ऋणको आणि धनको. ऋणको म्हणजे काय डेप्टर्स आणि धनको म्हणजेच काय क्रेडिटर्स. तर आता ही जी संकल्पना आहे ना विद्यार्थ्यांनो ही तुम्ही 100% आणि 1000% कव्हर करा कारण याच्यावरच तुम्हाला पूर्ण बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं पुस्तक लर्न करायचं आहे. एक म्हणजे ऋणको म्हणजेच डेप्टर. जी व्यक्ती वस्तू किंवा सेवांचा उधारीवर उपभोग घेतल्यामुळे व्यवसायास देणे लागत असेल तर त्या व्यक्तीला व्यवसायाचा ऋणको किंवा डेप्टर असे म्हणतात. ऋणको ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसायाला पैसे देणे लागते. धनको म्हणजे क्रेडिटर. ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार विकत घेतल्यामुळे आपण त्या व्यक्तीला पैसे देणे लागतो ती व्यक्ती म्हणजे धनको होय. म्हणजे जर तुम्ही कोणाचं देणं लागत असाल ठीक आहे तर ती जी देणेदार आहे ती तुमची क्रेडिटर आहे आणि तुम्ही जर तिचे देणे लागत असाल तर तुम्ही त्याचे डेप्टर झालात ठीक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास धनको म्हणजे अशा व्यक्ती होय की ज्यांना व्यवसाय देणे लागतो. आता बुडित कर्ज म्हणजेच बॅड डेप्ट. ऋणको कडून वसूल न होणारी राशी म्हणजे बुडित कर्ज. हे व्यवसायाचे महसुली नुकसान समजले म्हणजे बँकांचे जे काही पैसे बुडित जातात त्याला बॅड डेप्ट या नावाने ओळखलं जातं ठीक आहे. सो या तीन संकल्पना आहेत एक तर ऋणको म्हणजे डेप्टर धनको म्हणजे क्रेडिटर आणि बुडित कर्ज म्हणजे बॅड डेप्ट. आता आपण पाहूया मुद्दा क्रमांक 1.7.4 खर्च आणि खर्चाचे प्रकार. खर्चाला तर काय म्हणतात एक्सपेंडिचर आणि खर्चाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. खर्च एक्सपेंडिचर ही संकल्पना बघूयात. कोणत्याही कारणामुळे व्यवसायाला ज्या राशीचे शोधन करावे लागते त्याला खर्च किंवा एक्सपेंडिचर म्हणतात. तर आता हे किती प्रकारचं असतं. एक असतं भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. हा खर्च स्थिर संपत्ती मिळवण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च आहे आणि हा खर्च दीर्घकाळापर्यंत लाभ देणारा आणि पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या स्वरूपाचा आहे. उदाहरणार्थ यंत्रांची खरेदी असेल इमारतीचा विस्तार असेल संगणकाची खरेदी असेल तर हे कशात आलं कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये आलं भांडवली खर्चात. दुसरा टाईप आहे महसुली खर्च. याला आपण असं म्हणूया की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. महसुली खर्च हा असा खर्च आहे की ज्यापासून भविष्यात नफा मिळवण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किंवा अल्पावधीत अर्थात एका वर्षाच्या आत लाभ मिळवण्याची शक्यता असते. हा खर्च संघटनेची लाभ प्राप्त करण्याची क्षमता वाढवित नाही आणि हा व्यवसाय किंवा संस्था संचालनानुसार प्रत्येक दिवशी होणारा सामान्य खर्च आहे. उदाहरणार्थ भाडे दिले वेतन दिले किंवा मजुरी दिली इत्यादी ह्या गोष्टी कशात आल्या महसुली खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. तिसरा एक पॉइंट टाईप आहे ते म्हणतात त्याला अस्थगित महसुली खर्च म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. असे खर्च की जे मूलतः महसुली स्वरूपाचे आहेत परंतु ज्यांचा लाभ एका वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगी आणता येत नाही अशा खर्चांना स्थगित दिसणारे महसुली स्वरूपाचे खर्च म्हणतात म्हणजेच डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. असे खर्च काही वर्षानंतर अपलेखित करतात. असा अपलेखित केलेला खर्च नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर दर्शवितात. अपलेखित न केलेला खर्च ताळेबंद पत्रकाच्या संपत्ती बाजूला दर्शवतात. उदाहरणार्थ खूप मोठ्या प्रमाणात केलेला जाहिरात खर्च असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात केलेला कायदेशीर खर्च तर या ज्या गोष्टी आहेत या येतात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अस्थगित महसुली खर्चामध्ये. आता आपण पाहूया 1.7.5 की रोख कसर आणि व्यापारी कसर. रोख कसर म्हणजे कॅश डिस्काउंट आणि व्यापारी कसर म्हणजे ट्रेड डिस्काउंट. कसर म्हणजेच काय तर डिस्काउंट. इंग्लिशमध्ये याला डिस्काउंट ही वर्ड आहे की डिस्काउंट ही विक्रेत्याने ग्राहकाला दिलेली सूट किंवा सवलत होय. तुम्ही शॉपिंगला गेल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळतो ना 10% ऑफ आहे 50% ऑफ आहे ठीक आहे सेल चालू आहे तर त्यालाच काय म्हणतात सूट किंवा सवलत. आणि यालाच तुमच्या बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या लँग्वेज मध्ये म्हणतात कसर. मराठीमध्ये कसर आणि इंग्लिशमध्ये डिस्काउंट. तर याच्यामध्ये व्यापारी कसर म्हणजे ट्रेड डिस्काउंट काय असतो तर अभ्यासूयात की व्यापारी कसर ट्रेड डिस्काउंट ही वस्तूंच्या विक्रीच्या वेळी वस्तूंच्या किमतीमधून कमी केलेली राशी होय. आणि ही कसर विक्रेत्यांना वस्तूंच्या छापील किमतीमध्ये वस्तूंची विक्री करताना नफा मिळवून देण्यास मदत करते. म्हणून व्यापारी कसरीची लेखापुस्तकात नोंद घेणे गरजेचे नाही. उदाहरणार्थ 1000 किमतीचा माल 5% व्यापारी कसरीवर विकल्यास कसर म्हणजे डिस्काउंट ₹50 मालाच्या किमतीतून वजा केली जाते. म्हणजे तो डिस्काउंट तुम्ही दिला म्हणल्यावर मालाची किंमत कमीच होणार राईट. सो हे येणार ट्रेड डिस्काउंट मध्ये. आणि आता रोख कसर म्हणजे कॅश डिस्काउंट म्हणजे काय
ही अशी रक्कम आहे की जी रोख राशी घेतेवेळी वजा करून घेतलेली असते. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, कॅश डिस्काउंट म्हणजे अशी रक्कम की जी रोख राशी घेतेवेळी वजा करून घेतलेली असते. शोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दिलेली याला सूट सुद्धा म्हटलं जातं. प्रत्यक्ष रक्कम देतेवेळी किंवा काही कालावधीत रक्कम घेतेवेळी अशा प्रकारची सूट दिली जाते. व्यापारी कसर म्हणजे ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतर रोख कसरीचा म्हणजे कॅश डिस्काउंटचा हिशोब केला जात असल्यामुळे कॅश डिस्काउंट किंवा रोख कसर ही विक्रेत्याचे नुकसान आणि ग्राहकाचा फायदा असतो आणि या कसरीची लेखापुस्तकात नोंद केली जाते. म्हणजे लेखापुस्तकामध्ये ट्रेड डिस्काउंट नोंद केला जात नाही, परंतु कॅश डिस्काउंटची नोंद केली जाते. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. आता आपण पाहूया 1.7.6 1.7.6, दॅट इज शोधनक्षम म्हणजे दिवाळखोर नसलेला आणि अशोधनक्षम म्हणजे दिवाळखोर, सॉल्वंट अँड इन्सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजेच काय की दिवाळखोर नसलेला आणि इन्सॉल्वंट म्हणजेच अशोधनक्षम दिवाळखोर. आता याच्यामध्ये आपण पाहूया की काय डिफरन्स आहे. शोधनक्षम म्हणजे दिवाळखोर नसलेला सॉल्वंट, तर जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती त्याच्या देयतेपेक्षा जास्त किंवा देयते बरोबर असते त्यावेळी त्या व्यक्तीला शोधनक्षम किंवा दिवाळखोर नसलेली व्यक्ती असे म्हणतात. आणि अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात आणि आपली देणी देण्यास समर्थ असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण बघूयात की एखादी व्यक्ती आहे, ठीक आहे, तिची संपत्ती किंवा मालमत्ता ही 50 लाखाची आहे आणि त्या व्यक्तीची एकूण देयता किंवा कर्ज जर 30 लाख रुपयाचा आहे, तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून आपले कर्ज फेडण्यास समर्थ आहे असे म्हटलं जातं. म्हणून अशा व्यक्तीला शोधनक्षम म्हणजेच काय की सॉल्वंट असे म्हटले जाते, दिवाळखोर नसलेला. परंतु अशोधनक्षम किंवा दिवाळखोर इन्सॉल्वंट म्हणजेच काय की अशी व्यक्ती की जी आपल्या संपत्तीतून आपली संपूर्ण देणी देण्यास असमर्थ असते आणि अशा व्यक्तीची देयता ही त्यांच्या संपत्तीपेक्षा जास्त असते. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती किंवा मालमत्ता संपूर्ण हिशोब झाल्यानंतर 20 लाखाची आहे आणि अशा व्यक्तीची संपूर्ण देयता जर 50 लाखाची आहे, तसेच तो कोणत्याही मार्गाने पुन्हा उत्पन्न उभारण्यास असमर्थ असेल आणि न्यायालय जर समाधानी असेल तर अशा व्यक्तीला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजेच काय की ज्याची क्षमता आहे घेतलेलं कर्ज फेडण्याची तर त्याला सॉल्वंट म्हटलं जातं आणि ज्याची क्षमता नाहीये त्याला इन्सॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर म्हटलं जातं. आता आपण पाहूया अकाउंटिंग इयर. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे लेखा वर्ष आणि जमा खर्चाचे वर्ष म्हणजेच काय. याच्यावर हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांनो. आता इथे लक्षात घ्या, व्यापारी ठेवत असलेल्या लेखा पुस्तकांच्या हिशोबाचा अवधी किती महिन्यांचा असतो, तर 12 महिन्यांचा असतो. आणि हिशोबाचे वर्ष कोणते ठेवावे हे सर्वस्वी त्या व्यापाऱ्यावर अवलंबून असते. परंतु सध्या आयकराच्या दृष्टीने लेखांकन वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होते आणि 31 मार्चला बंद होते. तर तुम्हाला प्रश्न येईल, ठीक आहे, की आयकराच्या दृष्टीने लेखांकनाचा कालावधी काय आहे, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे लक्षात ठेवा. लेखांकन वर्षाच्या शेवटी व्यवसायाचा जो मालक आहे, व्यापार लेखा आहे, नफा तोटा लेखा आहे आणि ताळेबंद तयार करतो आणि त्यावरून त्याला आपल्या व्यापाराची आर्थिक स्थिती कळते. आता तुम्हाला काय करायचंय, व्यापारी कसरी म्हणजेच की जो ट्रेड डिस्काउंट आहे त्याच्या संबंधी जाहिराती गोळा करून वहीमध्ये चिकटवायच्यात. म्हणजे जो डिस्काउंट चालू असतो ना न्यूजपेपरमध्ये किंवा तुमच्याकडे पॅम्पलेट्स वगैरे येतात, त्या न्यूजपेपर मधले कात्रण कट करून घ्यायचे आणि वहीमध्ये चिकटवायचे. तुमच्या जे क्लास म्हणजे तुमचे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांना दाखवा. आता इथे आपण लर्न करणार आहोत व्यापारी संस्था आणि नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था, ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. आता इथे बघा, व्यापारी संस्था म्हणजे काय, ट्रेडिंग कन्सर्न. व्यापारी संस्था या अशा संस्था होय की ज्या नफा मिळविण्याच्या उद्देशाने वस्तूची विक्री करण्याकरता स्थापन झालेल्या असतात, ठीक आहे. व्यापारी संस्था म्हणजे काय विद्यार्थ्यांनो प्रश्न जर आला तर तुम्ही काय लिहाल की अशा संस्था ज्या नफा मिळविण्याच्या उद्देशाने वस्तूची विक्री करण्याकरता स्थापन झालेल्या असतात आणि त्यांना व्यावसायिक संघटना किंवा नफा मिळविणाऱ्या संघटना या नावाने सुद्धा ओळखले जाते. अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफ्याचा उद्देश सोडून समाजाच्या सेवेसाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या जातात त्या संस्थांना नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था. उदाहरणार्थ कला असेल, विज्ञान असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम, धर्मादाय कार्य, उपजीविकेचे उद्योग इत्यादी कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ शाळा आहे, दवाखाना आहे, क्रीडा मंडळे आहे इत्यादी. आता आपण पाहणार आहोत 1.7.8 ख्याती किंवा लौकिक मूल्य, याला आपण गुडविल असं म्हणतो. गुडविल हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. सो लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही बुक किपिंग अकाउंटन्सी मध्ये पुढे हे कराल म्हणजेच इथून पुढचे जे लेसन्स लर्न करणार आहात त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन्स किंवा हे वर्ड्स तुम्हाला वारंवार वापरायचे आहेत. सर गुडविल म्हणजे काय विद्यार्थ्यांना, ख्याती म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकिक
पद प्रतिष्ठा आणि कीर्ती होय ही व्यवसायाची अमूर्त संपत्ती आहे. ख्याती हे दुसरे तिसरे काही नसून व्यवसायाने बाजारपेठेत प्रस्थापित केलेले आपले नाव होय. ख्याती ही व्यवसायाच्या इतर अमूर्त संपत्तीला जोडलेली अतिरिक्त मूल्य असलेली अमूर्त संपत्ती आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना की जिओचं नेटवर्क आहे, जिओचं इंटरनेट, एअरटेल आहे, आयडिया आहे, त्यानंतर कपड्यांच्या याच्यामध्ये वस्तूंच्या याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहे. लॅपटॉपमध्ये लेनोवो असेल, त्याच्यानंतर डेलच्या कंपनीचे असतील, टीव्हींच्या सोनीचे, म्हणजे ब्रँड जे असतात, ब्रँड म्हणजे काय, नावाजलेले जे ब्रँड आहेत की त्यांच्या नावाने त्या वस्तू खपतात, त्यालाच काय म्हटलं जातं, गुडविल. ख्याती म्हणजे व्यवसायात व्यवसायाचा पैशाच मोजता येण्यासारखा नाव लौकिक आणि ख्याती ही अमूर्त संपत्ती आहे. हे तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतं. आता आपण बघणार आहोत प्रॉफिट और लॉस म्हणजेच नफा किंवा तोटा. 1.7.9 प्रॉफिट म्हणजेच नफा आणि लॉस म्हणजे तोटा. तर प्रॉफिट कधी होतो विद्यार्थ्यांनो, नफा किंवा लाभ, जेव्हा मालाची विक्रीची किंमत तिच्या परिव्यय मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास नफा असे म्हणतात. नफ्यामुळे व्यवसायाच्या भांडवलात काय होते, वाढ होते. उदाहरणार्थ एका आर्थिक वर्षामध्ये रुपये 50,000 रुपयाच्या वस्तू विकल्या असतील आणि त्या आर्थिक वर्षात संपूर्ण खर्च जर रुपये 30,000 आला असेल तर एका आर्थिक वर्षात व्यवसायाला रुपये 20,000 रुपये नफा झाला असे म्हणता येईल. म्हणजे तुम्ही 50,000 ची गुंतवणूक केली, 30,000 तुमचा त्याच्यावरचा खर्च झाला आणि 20,000 तुम्हाला त्यातून फायदा झाला, बरोबर की नाही? तर याला म्हटलं जातं प्रॉफिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वस्तू 2 रुपयाला कुठली, म्हणजे तुम्ही एखादी वस्तू 10 रुपयाला घेतली आणि पुढे जर कोणाला ती हवी असेल तर तुम्ही 12 रुपयाला विकली, तर 2 रुपये तुमचा नफा झाला, त्यालाच प्रॉफिट असं म्हणतात. तोटा म्हणजे लॉस, जेव्हा मालाची विक्रीची किंमत तिच्या परिव्यय मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास तोटा असे म्हणतात. तोट्यामुळे व्यवसायाचे भांडवल कमी होते. म्हणजे जर एका आर्थिक वर्षात संपूर्ण वस्तूची विक्री रुपये 50,000 केली गेली असेल आणि त्या वर्षात होणारा संपूर्ण खर्च रुपये 60,000 असेल तर या प्रसंगी व्यवसायाला रुपये 10,000 तोटा झाला असे म्हणतात. म्हणजे तुम्ही जर 1 10 रुपयाची वस्तू घेतली आणि जर तुम्ही देताना ती वस्तू 5 रुपये दिली तर तुमचा 5 रुपये तोटा झाला की नाही? म्हणजेच तुम्हाला जी किंमत आहे, मूळ किंमत, तुम्ही गुंतवलेली रक्कम गुंतवणुकीपेक्षा कमी मिळणे म्हणजे तोटा आणि गुंतवणुकीपेक्षा जास्त मिळणे म्हणजेच प्रॉफिट, नफा. ओके, तर आता आपण पाहूया की इन्कम म्हणजे काय. व्हॉट इज इन्कम किंवा उत्पन्न? ही व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेली महसुली प्राप्ती होय. वस्तू विक्रीपासून किंवा ग्राहकांना पुरविलेल्या सेवापासून प्राप्त झालेली राशी म्हणजे उत्पन्न किंवा इन्कम. यात घटकापासून मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश होतो. उदाहरणार्थ प्राप्त झालेले भाडे, प्राप्त झालेले व्याज, प्राप्त वर्तन, प्राप्त लाभांश इत्यादी. आणि महसुली रेव्हेन्यू म्हणजे काय? महसुली उत्पन्न म्हणजे व्यवसायाला वस्तूंच्या विक्रीपासून किंवा ग्राहकांना दिलेल्या सेवेपासून प्राप्त झालेले उत्पन्न होय. ठीक आहे, सो या कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्यात. आता आपण पाहणार आहोत 1.7.10 संपत्ती देयता निव्वळ किंमत किंवा मूल्य. संपत्ती म्हणजेच याला इंग्लिशमध्ये काय वर्ड येणार आहे तुमच्यासाठी आता इथून पुढे, ऍसेट. ऍसेट म्हणजे संपत्ती, लक्षात ठेवा. मौद्रिक किंमत असलेली कोणत्याही प्रकारची भौतिक वस्तू म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता होय. आणि मालमत्तेची मालकी हे व्यवसायाच्या संबंधी असली पाहिजे. उदाहरणार्थ भूमी, इमारत, संयंत्र, यंत्र, ख्याती. फॉर एक्झाम्पल तुमचा लॅपटॉप आहे तो तुमच्या मालकीचा आहे, तुमच्याकडे एखादा मोबाईल आहे तो तुमच्या मालकीचा आहे, तुम्ही ज्या घरात राहत असाल ते जर तुमच्या मालकीचं असेल तर ती काय झाली, तुमची ऍसेट म्हणजे संपत्ती झाली. आता संपत्तीचे पण प्रकार पडतात विद्यार्थ्यांना, टाइप्स ऑफ ऍसेट्स. म्हणजे एक आहे फिक्स्ड ऍसेट्स म्हणजे स्थिर संपत्ती, दुसरा आहे करंट ऍसेट म्हणजे चल संपत्ती आणि फिक्शियस ऍसेट्स म्हणजे काल्पनिक. आता पहिलं पाहूया की स्थिर संपत्ती म्हणजे फिक्स्ड ऍसेट म्हणजे काय. ही अशी संपत्ती आहे की जी व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत लाभ देत राहते. अशी संपत्ती व्यवसायाच्या दीर्घकालीन उपयोगासाठी खरेदी केली जाते आणि ही संपत्ती मूर्त किंवा मूर्त असते. उदाहरणार्थ इमारत असेल, यंत्र असतील, ख्याती असतील इत्यादी. आता चल संपत्ती म्हणजे करंट ऍसेट म्हणजे काय, की अल्पावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि सहजतेने पैशात रूपांतरित करता येणाऱ्या संपत्तीला चल संपत्ती असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ऋणको, प्राप्त विपत्र, रोख शिल्लक माल इत्यादी. काल्पनिक संपत्ती म्हणजेच काय, की फिक्शियस. ही संपत्ती दृश्य किंवा मालमत्तेच्या स्वरूपात दर्शवता येत नाही. अशी संपत्ती ही काल्पनिक असते. म्हणजेच काय, की तिची मूल्याच्या स्वरूपात देवाणघेवाण करता येत नाही. उदाहरणार्थ जो प्रारंभिक खर्च असेल, महसुली स्वरूपाचे खर्च असतील, जसे जाहिरात खर्च 4 वर्षांसाठी दिला, याला फिक्शियस असेट असे म्हटले जाते. आता लियाबिलिटीज विद्यार्थ्यांना, हा एक वर्ड लक्षात ठेवा. लियाबिलिटीज म्हणजे काय, देयता. व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी संपूर्ण राशी देयता म्हणून ओळखली जाते. हे कर्ज आहे किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देय असलेली राशी होय. उदाहरणार्थ घेतलेलं कर्ज, धनको, अधिकोष, अधिविकर्ष इत्यादी गोष्टी लियाबिलिटीज, म्हणजेच थोडक्यात देणी. आता
लायबिलिटीजचे सुद्धा प्रकार आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ लायबिलिटीज, ज्याचे देयतेचे प्रकार. एक आहे फिक्स लायबिलिटीज म्हणजे स्थिर देयता. याच्यामध्ये स्थिर देयता ही व्यवसायाचा निधीचा एक मुख्य स्त्रोत म्हणजे भांडवल आहे, सुरक्षित कर्ज आहे, दीर्घ मुदतीचे बँकेकडून व आर्थिक संस्थांकडून घेतलेली कर्ज, याला तुम्ही फिक्स लायबिलिटीज म्हणू शकता. त्यानंतर करंट लायबिलिटीज म्हणजे चल देयतेमध्ये काय आहे की एका वर्षात द्याव्या लागणाऱ्या देयतांना चल देयता असे म्हणतात. आणि अशा देयता व्यवसायात नियमित घडणाऱ्या घडामोडीतून उद्भवतात. साधारणतः अशी देयता सुरक्षित नसतात, उदाहरणार्थ धनको असेल, देय विपत्र इत्यादी गोष्टी याच्यामध्ये येतात. आता आपण पाहणार आहोत मुद्दा ई, दॅट इज शुद्ध संपत्ती किंवा मालकाचा निधी किंवा भांडवल. नेट वर्थ म्हणजे शुद्ध संपत्ती, ओनर्स इक्विटी म्हणजे मालकाचा निधी, आणि कॅपिटल म्हणजे भांडवल. तर व्यवसायाच्या मालकाकडून व्यवसायाला जो निधी पुरवला जातो त्यास भांडवल असे म्हणतात. आणि तसेच व्यावसायिक देयतेपेक्षा जास्तीची असणारी संपत्ती म्हणजेच भांडवल होय, यालाच शुद्ध मूल्य असेही म्हणतात. भांडवल आणि संचिती याचा समावेश शुद्ध मूल्यात होतो. ठीक आहे, शुद्ध मूल्यामध्ये कशाचा समावेश होतो? भांडवल आणि संचिती. भांडवल रोख किंवा वस्तू किंवा मालमत्ता स्वरूपात असते. तर इथे लक्षात घ्या, शुद्ध मूल्य इज इक्वल टू व्यवसायात मालकाचा निधी इज इक्वल टू भांडवल, किंवा व्यवसायात मालकाचा निधी म्हणजे भांडवल इज इक्वल टू एकूण निधी म्हणजे संपत्ती मायनस धनकोचा निधी म्हणजे देयता. हा टेबल तुम्ही लर्न करा. ठीक आहे, आता काही एक्झाम्पल्स आहेत इथे. जर भांडवल रुपये 4 लाख आहे आणि रुपये 2 लाखाचा धनकोचा निधी देयता आहे, तर एकूण निधी म्हणजे एकूण संपत्ती किती झाली? तर एकूण संपत्ती इज इक्वल टू देयता प्लस भांडवल. म्हणून एकूण संपत्ती किती झाली आपली? देयता आहे 2 लाख आणि भांडवल आहे 4 लाख, म्हणजे तुमची एकूण निधी किंवा संपत्ती किती झाली? 6 लाख रुपये. ठीक आहे, जर व्यवसायाची संपूर्ण संपत्ती ही 1,50,000 रुपयाची आहे आणि 5,000ची देयता आहे, तर धनकोचा निधी म्हणजे देयता किती आहे? तर इथे बघा विद्यार्थ्यांना, धनकोचा निधी किंवा देयता आहे 50,000. कसं काय काढलं आपण? हे सूत्र वापरलं, धनकोचा निधी देयता इज इक्वल टू संपत्ती मायनस भांडवल, म्हणजे संपत्ती 1,50,000, याच्यातून भांडवल मायनस केलं 1,00,000 रुपये, म्हणजे तुमच्याकडे धनकोचा निधी देयता किती राहिली? 50,000. ही सूत्र जे आहेत ना, ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पहिलं सूत्र झालं, हे दुसरं सूत्र. आता तिसरं, जर व्यवसायाची एकूण संपत्ती 5 लाख आहे आणि देयता 2 लाख आहे, तर मालकाचा निधी भांडवल कशाप्रमाणे? आता इथे बघा, मालकाचा निधी किंवा भांडवल काढण्यासाठी आपण ऍसेट मायनस लायबिलिटीज केल्या, म्हणजे आपला ऍसेट किती आहे? 5 लाख रुपये आहे. लायबिलिटीज किती आहे तुमच्या? 2 लाख. म्हणून 5 लाखामधून 2 लाख रक्कम वजा केल्यानंतर मालकाचा निधी किंवा भांडवल किती राहिलं? रक्कम रुपये 3 लाख. कळालं? तर हे तीनही सूत्र व्यवस्थितपणे पाठ करा. तर आता विद्यार्थ्यांनो, आपण अभ्यासूयात की कॉन्टिजंट लायबिलिटीज म्हणजे संभाव्य देयता किंवा आकस्मिक देणे. ज्या देयता भविष्यात घडणाऱ्या किंवा न घडणाऱ्या अचानक संघटनातून निर्माण होतात त्यांना संभाव्य किंवा आकस्मिक देणे असे म्हणतात, म्हणजेच कॉन्टिजंट लायबिलिटीज. अशा प्रकारच्या देयता या निश्चित स्वरूपाच्या नसल्यामुळे त्याचा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत नाही, आणि त्यामुळे आकस्मिक देणे ताळेबंदाच्या देयता बाजूवर दर्शविल्या जात नाही, परंतु माहिती म्हणून टेपद्वारे ताळेबंदाच्या तळाशी दर्शवितात. उदाहरणार्थ, एखाद्या कामगाराने नुकसान भरपाई म्हणून जर रुपये 5,000चा दावा केला असेल आणि प्रकरण न्यायालयात असेल, तर न्यायालयाच्या निर्णयावरती भविष्यकालीन देयता असू शकते. म्हणून याला तुम्ही कॉन्टिजंट लायबिलिटी संभाव्य देयता असे म्हणू शकता, कारण ते फायनली न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे. आता आपण पाहूया मुद्दा क्रमांक आपला 1.8, दॅट इज लेखांकनाच्या संकल्पना, तत्वे आणि संकेत. लेखांकनाच्या संकल्पना म्हणजे अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स, संकेत म्हणजे कन्व्हेन्शन्स, आणि तत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स. तर लेखांकीय संकल्पनेचा अर्थ आणि महत्व, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स. लेखाकर्म हे व्यवसायातील घडामोडीचे परिणाम वेगवेगळ्या हितसंबंध असणाऱ्या घटकांना कळविण्यात येतात. उदाहरणार्थ, मालक, धनको, गुंतवणूकदार, बँका, वित्तीय संस्था, सरकार आणि इत्यादी संस्था. व्यवसायाची भाषा म्हणजेच लेखाकर्म असे म्हटले जाते. लेखाकर्म हे फक्त व्यवसायाची निगडीत नसून ते प्रत्येकाशी निगडीत आहे, जे पैशांसंबंधी हिशोब ठेवतात. आणि सामान्यपणे लेखाकर्म ही संकल्पना आर्थिक लेखाकर्माशी संबंधित आहे. पुस्तपालन व लेखाकर्म ही एक नोंदविण्याची, विभागणी आणि विश्लेषणात्मक व्यवसायाची परिपूर्ण कला आहे. ठीक आहे, ज्याला ज्याला अंडरलाईन करते ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. लेखांकीय तत्वाचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्ट. एक आहे विश्वसनीय आर्थिक विवेचन, याला म्हटलं जातं रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट. दुसरा आहे सादरीकरणात एकसारखेपणा, म्हणजे युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन. तिसरा आहे मोजमापाचे साधारण स्वीकार्य तत्व, म्हणजे जनरली ऍक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट.
चौथा आहे सर्वाकरिता योग्य माहिती म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल आणि पाचवं तत्व आहे की कायदेशीर आणि योग्य गृहीते म्हणजे वॅलिड अँड अप्रोप्रिएट अझम्पशन्स. ओके, सो आता आपण पाहूयात की काही महत्त्वाची तत्वे. व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे बिझनेस एंटिटी याला म्हटलं जातं. तर व्यवसायाचे व्यवसाय मालकापासून स्वतंत्र अस्तित्व असते हा व्यवसायाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मूळ अर्थ आहे. ती या संकल्पनेनुसार एकल व्यापार आणि एकल व्यापारी या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र संकल्पना म्हणून लक्षात घेतल्या जातात. ओके स्टुडंट्स, बिझनेस एंटिटी मध्ये एकल व्यापार आणि एकल व्यापारी या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र संकल्पना म्हणून लक्षात घेतल्या जातात. या तत्वानुसार केवळ व्यावसायिक व्यवहारांचा व्यवसायाच्या लेखापुस्तकात नोंदी केल्या जातात आणि व्यापाराच्या ज्या व्यक्तिगत व्यवहाराच्या नोंदी आहेत व्यवसायाच्या लेखापुस्तकात घेतल्या जात नाहीत. महत्वाचं लक्षात काय ठेवायचं की एकल व्यापार आणि एकल व्यापारी या स्वतंत्र ज्या संकल्पना आहेत आणि बिझनेस एंटिटी म्हणजे व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व, तर हे जे तत्व आहे ना या तत्वानुसार केवळ व्यावसायिक व्यवहारांचा व्यवसायाच्या लेखापुस्तकात नोंदी केल्या जातात आणि व्यापाऱ्याच्या व्यक्तिगत व्यवहाराच्या नोंदी व्यवसायाच्या लेखापुस्तकात केल्या जात नाहीत. व्यवसायात गुंतवलेले जे भांडवल आहे आणि वैयक्तिक उपभोगासाठी घेतलेली उचल लेखापुस्तकामध्ये लिहितात. आपण एक उदाहरण घेऊया. लेट्स लर्न वन एक्झाम्पल की जर संपूर्ण इमारत आहे आणि त्याच्यापैकी जो अर्धा भाग आहे हा व्यवसायासाठी आणि अर्धा भाग व्यवसाय मालक स्वतः राहण्यासाठी उपयोगात आणत असेल तर इमारतीचे भाडे ₹50,000 वार्षिक द्यावे लागत असेल तर अशा वेळी केवळ ₹25,000 उचल म्हणून व्यवसाय मालकाच्या भांडवलातून वजा करून दाखवावे लागेल. सो इट्स कॉल्ड बिझनेस एंटिटी. लेट्स लर्न द सेकंड फीचर. दुसरं वैशिष्ट्य पैशातील मोजमाप म्हणजेच मनी मेजरमेंट कशाप्रमाणे करतात. तर व्यावसायिक व्यवहार मोजमापाच्या घटकामध्ये व्यक्त करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवहार पैशाच्या स्वरूपातच नोंदविला जातो हे लक्षात घ्या. भारतामध्ये सर्व लेखापाल फक्त भारतीय चलनाचाच वापर करतात. आपण बाहेरच्या करन्सीचा वापर करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बाहेर देशातून काही इन्कम असेल म्हणजे डॉलरमध्ये युरोमध्ये जर तुम्ही इन्कम घेत असाल तर ते काउंट केलं जात नाही. सो फक्त भारतीय रोख रक्कम म्हणजेच काय रुपया हे जे आपलं भारतीय चलन आहे भारतामध्ये सर्व लेखापाल फक्त भारतीय चलनाचाच वापर करतात आणि ज्या व्यवहारामध्ये पैशांचा संबंधच नसतो ना विद्यार्थ्यांनो असे व्यवहार लेखापुस्तकामध्ये नोंदविलेच जात नाहीत. कारण लेखापुस्तक म्हणजेच जे पैशांचा जो व्यवहार आहे त्याच्या संबंधीच्या नोंदी. उदाहरणार्थ तुमच्या कामाच्या कार्यपद्धती असतील, कामगारांचा संप झाला, व्यवस्थापनाची कार्यक्षमता इत्यादी गोष्टी पुस्तकात लिहिल्या जात नाहीत कारण त्यांना पैशामध्ये व्यक्तच केले जात नाही. जसे रुपया या संकल्पनेमुळे फक्त पैशाच्या स्वरूपातीलच घटक नोंदविले जातात. निदर्शन, व्यवसायाची मालमत्ता खालील प्रमाणे आहे म्हणजे 5 संगणक, 2 टेबल, 3 खुर्ची. ही माहिती पैशांमध्ये नोंदविली जाईल. जसे संगणक प्रत्येकी ₹15,000, टेबल प्रत्येकी ₹2,500 आणि खुर्ची प्रत्येकी ₹2,500. याप्रमाणे याची नोंद त्या याच्यामध्ये व्हॉट वी से लेखापुस्तकामध्ये असते. या ठिकाणी संपूर्ण संपत्तीचे मोजमाप पैशामध्येच नोंदविले जाईल आणि लेखापुस्तकात त्याचे मूल्य लिहिले जाईल. लेखापुस्तकात असं लिहिलं जाणार नाही की 5 संगणक, 2 टेबल, 3 खुर्च्या, दॅट इज नन ऑफ द बिझनेस ऑफ दिस. म्हणजे तिथे काय लिहिणार आहेत की प्रत्येक संगणकाची किंमत किती झाली म्हणजे पैशामध्येच फक्त सगळे व्यवहार जे आहेत ते या लेखापुस्तकामध्ये नोंदविले जातात. आता आपण बघूया कॉस्ट कॉन्सेप्ट म्हणजेच मूल्य संकल्पना. खरेदी करतेवेळी संपत्तीची जी किंमत दिली जाते, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, खरेदी करतेवेळी संपत्तीची जी किंमत दिली जाते त्याच मूल्याने त्या संपत्तीची नोंद लेखापुस्तकात केली जाते आणि दिलेले मूल्य हे पुढील सर्व लेखांकनाकरता आधार म्हणून ग्राह्य धरले जाईल. भविष्यात अशा संपत्तीचे वेगवेगळे मूल्य असू शकते. फॉर एक्झाम्पल जर आपण आता 2020 मध्ये एखाद्या जमिनीचा म्हणजे एक गुंठा जमीन कुठे घेतली 10 लाख रुपयाने, तर पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये त्या जमिनीचा भाव वाढणार आहे. यालाच म्हटलं जातं कॉस्ट कन्सेप्ट किंवा मूल्य संकल्पना. जसे बदलता येण्याजोगे मूल्य किंवा त्यांच्या योग्य किमतीने नोंदविलेली स्थिर संपत्ती किंवा चल संपत्ती. म्हणजेच काय की ₹3,00,000 उपस्कर विकत घेतले आणि लेखापुस्तकात हीच किंमत नोंदविली गेली आणि समजा या उपस्कराचे बाजार मूल्य ₹1,00,000 किंवा ₹1,50,000 झाले तर हे मूल्य विचारातच घेतले जाणार नाही कारण त्याचा काही उपयोगच नाही होणार. आता आपण बघूया सातत्य संकल्पना म्हणजेच काय. कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट. व्यवसायामध्ये लेखांकनाबाबत कोणतेही धोरण सातत्याने राबविणे गरजेचे असते. साधारणत परिस्थिती उद्भवेपर्यंत या धोरणात बदल करण्याची काही गरज नाही.
तसेच नवीन तंत्राच्या प्रगतीमध्ये याचा कोणताही अडथळा होत नाही, परंतु हे टिप देऊन स्पष्ट केले पाहिजे. म्हणजेच काय की कंपनीने आपल्या स्थिर संपत्तीवर सुरुवातीपासून संपत्तीच्या अनुमानित आयुष्यापर्यंत स्थिर पद्धतीने घसारा आकारण्याची पद्धत स्वीकारली. यालाच म्हटलं जातं कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट, म्हणजे सातत्य संकल्पना. आता आपण पाहूयात पुराणमतवाद म्हणजेच कन्झर्वॅटिझम म्हणजेच काय. व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी करताना त्या नफ्यासाठी नसून तेवढ्या शक्य तोट्यांच्या तरतुदीसाठी करतो आहे हे आपणास अपेक्षित असावे, ही बाब तोटा भरून काढण्यासाठी प्रोत्साहित तर करतेच, परंतु आर्थिक विवरणात कमी उत्पन्न दाखविणे किंवा ताळेबंद, जास्त देयता व वास्तविकतेपेक्षा कमी संपत्त दाखविणे शक्य आहे. नोंदी करण्याच्या या धोरणामुळे लेखापाल सुरक्षितपणे लेखे लिहू शकतो. पुढे आहे गोइंग कन्सर्न. गोइंग कन्सर्न इट मीन्स व्हॉट, चालू संस्था. तर आता लर्न करूयात व्हॉट इज चालू संस्था. गोइंग कन्सर्न बऱ्याच कालावधीपर्यंत व्यवसाय सुरू राहील असे गृहीत धरले आहे. व्यवसाय हा मध्येच बंद न पडता चालतच राहील. व्यवसाय अगदी अल्पावधीत बंद केला जाणार नाही, तर व्यवसायाला दीर्घायुष्य म्हणजे फार दीर्घकाळपर्यंत तो चालतच राहतो. ही संकल्पना गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी, पुरवठा करणाऱ्यांना उधार देण्यासाठी आणि बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी मदत करते. फॉर एक्झाम्पल, सामान्यपणे संपत्तीचे मूल्यांकन ऐतिहासिक पद्धतीने केले जाते. अल्पावधीत संपत्तीच्या मूल्यात झालेली वाढ किंवा घट दुर्लक्षित केली जाते. आता बघूया आपण मुद्दा क्रमांक 7, तो म्हणजे रोखीकरण. यालाच म्हटलं जातं रिअलायझेशन. ओके, सो उत्पन्न मग ते मिळालेले असो किंवा प्राप्त झालेले असो, केवळ प्रत्यक्ष वसूल झालेल्या उत्पन्नाचीच नोंद केली जाते. म्हणजे जी रक्कम तुमच्या हातामध्ये आहे त्याचीच नोंद केली जाते. म्हणजे उत्पन्नाची वसुली झाल्याशिवाय नोंद केलीच जात नाही. तुमचं जर एखाद्याकडे देणं आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला काही पैसे येणे आहेत, 100 रुपये तुमच्याकडे येणे आहे आणि त्याने फक्त त्यातले 50 रुपये दिले, तर त्या 50 रुपयांचीच नोंद होणार, पूर्ण 100 रुपयाची नोंद होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला वेट करावा लागेल. जोपर्यंत तुमचे पूर्ण 100 रुपये वसूल होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याची नोंद तुमच्या त्या लेखापुस्तकामध्ये करू शकणार नाही. विक्री केल्यानंतर किंवा सेवा दिल्यानंतरच प्राप्तीची नोंद केली जाते. लेखांकीय वर्षात विक्री झाली असेल, परंतु जोपर्यंत त्या विक्रीपासून रोख प्राप्ती झाली किंवा नाही हे कळत नाही तोपर्यंत विक्री महसुली विक्री म्हणून समजली जात नाही. उदाहरण घेऊया आपण एक तुम्हाला समजण्यासाठी, की मे 2017 मध्ये कंपनीला ₹1,00,000 वस्तूंच्या विक्री आदेश मिळाला. कंपनीला ऑर्डर मिळाली, नाही तुम्ही 1,00,000 रुपयाच्या वस्तू विकल्याच पाहिजेत. आणि जून 2017 मध्ये, ठीक आहे, मे मध्ये ऑर्डर मिळाली, आता जून 2017 मध्ये ₹60,000 वस्तू विकल्या व पाठविल्या ₹60,000 रोख राशी सप्टेंबर 2017 प्राप्त झाली. म्हणजे 1,00,000 टार्गेट दिलं होतं, परंतु 60,000 टार्गेट झालं आणि 60,000 रक्कम तुम्ही त्या कंपनीला पाठवून दिली. रोखीकरण संकल्पनेच्या तत्वानुसार जून 2017 विक्रीची नोंद केली जाईल. म्हणजे तुम्हाला ऑर्डर मिळाली मे 2017, परंतु तुम्ही विक्री कधी केली? जून 2017, म्हणून त्याच महिन्याची नोंद त्या लेखापुस्तकामध्ये केली जाईल. याला म्हणतात रोखीकरण किंवा रिअलायझेशन. ओके स्टुडंट्स, आय होप की तुम्हाला समजत आहे. आता आपण पाहूया मुद्दा क्रमांक 8, उपार्जित किंवा प्राप्त म्हणजे ऍक्रियल. जेव्हा उत्पन्न उपार्जित होते आणि खर्च देय असतो तेव्हा त्याची नोंद केली जाते. सर्व खर्च आणि उत्पन्न लेखांकीय कालावधीशी संबंधित असतात. यावेळी उत्पन्न जे आहे ते रोख मिळाले किंवा नाही, खर्च रोख केला गेला आहे किंवा नाही हे लक्षात घेतलेच जात नाही. आता अजून एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला कळेल. की समजा एका कंपनीने 1 ऑक्टोबर 2015 रोजी ₹1,00,000 बँकेत गुंतवले आणि गुंतवणुकीच्या परिपक्व स्थितीला म्हणजे 30 सप्टेंबर 2016 रोजी बँक वार्षिक 10% व्याजदराने, सॉरी 10% दराने व्याज देते. म्हणजेच काय, जी गुंतवलेली रक्कम आहे तुम्ही 1 वर्षासाठी गुंतवली, त्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला 10.10% म्हणजे 10.10% या रूपाने तुम्हाला बँकेतनं वार्षिक व्याज मिळालं त्या पूर्ण रकमेचं. याला आपण म्हणतो उपार्जित प्राप्त किंवा ऍक्रुअल. आता नंबर 9 आहे, याला आपण म्हटलं जातं दुहेरी पैलू किंवा ड्युअल ऍस्पेक्ट. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, की नफ्याच्या मोबदल्यात होणाऱ्या प्रत्येक व्यापारी व्यवहाराचे 2 प्रभाव असतात. लेखापुस्तकात लाभ देणारा आणि लाभ होणारा असे दोन्ही पैलू नोंदविले जातात. दोन्ही पैलू लेखापुस्तकात नोंदविण्याच्या या पद्धतीला द्विनोंद पद्धती असे म्हणतात. म्हणजे लाभ देणारा आणि लाभ होणारा हे जे 2 पैलू असतात लेखापुस्तकात त्यालाच काय म्हटलं जातं, द्विनोंद पद्धती. उदाहरण आपण लर्न करूयात की अक्षय आहे, ठीक आहे, सर त्याने ₹5,00,000 व्यापारात गुंतवले. ठीक आहे, त्याने एक व्यापार सुरू करण्याचं ठरवलं आणि ₹5,00,000 गुंतवले. एका बाजूने विचार केल्यास व्यापारी म्हणजे अक्षय जो आहे, तर एका बाजूने विचार केल्यास व्यापाऱ्याला संपत्ती रोख ₹5,00,000 मिळाले आणि दुसरी बाजू व्यापार
रुपये 5 लाख व्यावसायिकाचे भांडवल म्हणून देणे लागतो. अशा रीतीने पुस्तकात नावे आणि जमावाजू सारख्या होतील, म्हणजे भांडवल प्लस देयता इज इक्वल टू काय झाली, त्याची ती पूर्ण संपत्ती झाली. म्हणजे हा आहे लाभ देणारा, ठीक आहे, आणि देयता म्हणजे लाभ होणारा, म्हणजे ही झाली त्याची संपत्ती. हे आहे ड्युअल अस्पेक्ट्स. आता आपण पाहणार आहोत डिस्क्लोजर, म्हणजे तुम्हाला डिस्क्लोजर करावं लागतं जेव्हा तुम्ही अकाउंटिंगचे एंट्रीज वगैरे करता ना. सो प्रगटीकरण याला मराठीत म्हटलं जातं. तर डिस्क्लोजर म्हणजे काय, लेख्यांनी सर्व महत्वाची माहिती उघड केलीच पाहिजे. सर्व संबंधित पक्षांना संपूर्ण वस्तुस्थितीची माहिती प्रकट करणारे लेखांकीय अहवाल असावे. व्यापाराची आर्थिक स्थिती म्हणजे व्यवसायाचा ताळेबंद आणि आर्थिक कृती म्हणजे नफा तोटा लेख्यातील व्यावसायिक परिणाम, म्हणून नफा किंवा नुकसान आणि उत्पन्न व खर्च होय. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकट केलेली संपूर्ण माहिती संपूर्ण विश्वसनीय तुलना करता येण्याजोगी आणि समजू शकेल अशी असावी. त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 11, महत्वपूर्णता म्हणजे मटेरियालिटी. मटेरियालिटी म्हणजे महत्वपूर्णता. लेखांकन करताना छोट्या तथ्यांची नोंद करताना काटकसर करणे योग्य होणार नाही, कारण जर ही संकल्पना घेतली किंवा या संकल्पनेचं तत्व आहे त्यानुसार तुलनात्मक दृष्ट्या महत्वाची आणि पैशात व्यक्त होणारी माहिती नोंदविली गेली पाहिजे. या संकल्पनेचा वेळ प्रयत्न आणि वेळेच्या उपयोगितेची संबंधिता नसलेल्या परिव्यय लेखांकनाशी अत्यंत महत्वाचा संबंध आहे. आर्थिक विवरणात केवळ विवरणे नोंदविली आणि प्रकट केली पाहिजे की जी आर्थिक स्थिती ठरविण्यासाठी उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहेत. आता इथे बघा, कमी महत्वाची किंवा गौण माहिती एकतर टाळली पाहिजे किंवा महत्वाच्या माहितीमध्ये सम्मिलित तरी केली पाहिजे, बरोबर की नाही, किंवा अशी गौण माहिती खाली टिप म्हणूनही दर्शवता येईल. सो यालाच काय म्हटलं जातं, महत्वपूर्णता म्हणजेच मटेरियालिटी. सो स्टुडंट्स, आता आहे शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 12. तर याच्यामध्ये बघा, जुळवणीची संकल्पना म्हणजे मॅचिंग कॉन्सेप्ट. हे म्हणजे काय की लेखांकीय वर्षात झालेल्या खर्चाची जुळवणी उत्पन्नाशी, म्हणजे जे तुम्हाला प्राप्त रक्कम आहे, ठीक आहे, त्याची मान्यता प्राप्त काळात केली पाहिजे. जसे जर विशिष्ट कालखंडातील वस्तू विक्रीचे मान्यता प्राप्त उत्पन्न आहे आणि त्या कालखंडात वस्तूची विक्रीची वस्तूंची किंमत सुद्धा आकारली गेली पाहिजे. तर इथे लक्षात घ्या की ही जी संकल्पना आहे मॅचिंग कॉन्सेप्ट म्हणजे जुळवणीची संकल्पना, ही उपार्जित तत्वाशी संबंधित आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की कोणती संकल्पना ही उपार्जित तत्वाशी संबंधित आहे किंवा जुळवणीची संकल्पना किंवा मॅचिंग कॉन्सेप्ट ही कोणत्या तत्वाशी संबंधित आहे, तर उपार्जित तत्वाशी संबंधित आहे. याला अंडरलाईन करा, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि म्हणून पूर्वदत्त खर्च असेल, देणे खर्च असेल, उपार्जित उत्पन्न, अशा सर्व समायोजना विचारात घेतल्या जातात. जुळवणी याचा अर्थ असा नव्हे की खर्च उत्पन्नाशी तंतोतंत जुळलेच पाहिजे. म्हणजेच काय की एका विशिष्ट कालखंडात केलेला खर्च त्या कालखंडातील वैध उत्पन्नाशी संबंधित असू शकतो किंवा नसू शकतो, बरोबर की नाही. म्हणजेच लेखांकीय कालखंडात उचित किमतीशी उचित सर्वांची जुळवणी झाली पाहिजे. तर तुम्हाला एक काम करायचंय, आर्थिक आणि अनार्थिक कृतीची उदाहरणे तुम्हाला लिहायची आहेत आणि नंतर तुमच्या घरातील संपत्ती व देयतांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. आता आपण पाहणार आहोत मुद्दा क्रमांक 1.9. हा म्हणजे काय आहे की लेखांकीय मानांकन आणि प्रमाण म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड. सर्वात महत्वाचा हा एक भाग आहे तुमच्या बुक किपिंग अँड अकाउंटन्सी पुस्तकातला. लेखांकीय मानांकनामध्ये फ्रेमवर्क आणि नियमांचे पालन करतात जेणेकरून वेगवेगळ्या संस्थांचे आर्थिक विवरण तुलनात्मक होईल. वित्तीय अहवालांची सुसंगतता असेल, तुलनात्मकता असेल, पर्याप्त असेल आणि विश्वासार्हता असेल सुनिश्चित करण्यासाठी लेखांकनाच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. कोहलर यांच्या शब्दात रोख लेखापालाच्या किंवा सामान्य लेखापालाच्या हितासाठी परंपरेने लादलेली सांकेतिक पद्धत नियम किंवा व्यावसायिक मंडळ हे लेखांकनाचे आदर्श आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, कुठून कोहलर पासून आदर्श आहेत पर्यंत. थोडक्यात सांगायचे काय तर विद्यार्थ्यांनो, लेखांकीय आदर्श हे तज्ज्ञ लेखांकन करणाऱ्या मंडळींकडून किंवा सरकारकडून किंवा इतर नियमांच्या चौकटीत तयार झालेल्या मंडळींकडून खालील विविध घटकांचा अंतर्भाव असलेले लिखित स्वरूपाचे धोरणात्मक दस्तऐवज. म्हणजेच काय, एक तर त्याला मान्यता असावी लागते म्हणजे रेकॉग्निशन, दुसरं म्हणजे मोजदाद मेजरमेंट, तिसरं म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे कृती आणि चौथं म्हणजे सादरीकरण म्हणजेच काय प्रेझेंटेशन. तर आता लेखांकीय मानांकनाची गरज का लागते, तर नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड्स. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो लेखांकीय मानांकनाची गरज का असावी लागते किंवा लेखांकीय मानांकनाची गरज स्पष्ट करा.
तर खालील प्रमाणे आहे. एक तुम्ही त्याच्यात लिहू शकता, वित्तीय विवरणाला चांगले समजून घेण्यासाठी हातभार लावणे. दुसरं म्हणजे काय की लेखापालाला एक समान प्रक्रिया आणि पद्धतीचे पालन व सराव करण्यास मदत करणे. तिसरं आहे दोन किंवा अधिक घटकांच्या आर्थिक विवरणाची अर्थपूर्ण तुलना सुलभ करण्यासाठी. चौथा आहे आर्थिक विवरणाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी. आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे कायदेशीर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लेखांकीय मानांकनाची गरज आहे. चार मार्काला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे सगळे मुद्दे पाठांतर करा. ओके, सो याला मी इथे स्टार करते. आता आपण पाहणार आहोत की इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स, याला IFRS म्हणतात आणि मराठी त्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक. म्हणजेच काय? आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्ट स्टँडर्ड, IFRS हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो IFRS चा लॉंग फॉर्म काय, दॅट इज इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक. आंतरराष्ट्रीय लेखा मानक मंडळ म्हणजे IASB यांच्याद्वारे जारी केले जातात. IFRS वित्तीय विवरणामध्ये विशिष्ट प्रकारचे व्यवहार, लक्षात घ्या विशिष्ट प्रकारचे व्यवहार आणि इतर घटक कशा नोंदविल्या पाहिजेत याविषयी आंतरराष्ट्रीय लेखा मानकांचा एक संच आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक अहवाल लेखांकन मानक विकसित करण्यासाठी जारी केले जातात, जे जगभरात टोटल ओव्हर वर्ल्ड मध्ये ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये स्वीकार्य असतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक अहवाल सुधारतील. तर भारतातील लेखांकन मानक अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया, मोस्ट इम्पॉर्टंट, ठीक आहे, डबल स्टार करते याला. त्याचा अभ्यास कराच तुम्ही, याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो की भारतीय लेखांकनाची मानके इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच काय ICAI या संस्थेद्वारे जारी केले जातात. तर भारतातील लेखांकनाची मानके कोणाद्वारे जारी केले जातात? इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजे ICAI. भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कौन्सिलने भारतात लेखांकन मानक मंडळ ASB 21 एप्रिल 1977 रोजी भारतातील मानांकनाची गरज पूर्ण करण्यासाठी तयार केले. ASB लेखांकीय मानदंड तयार करते, जेणेकरून अशा मानकांची स्थापना ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे केली जाऊ शकते. भारतातील लेखा मानक मंडळ ASB तयार लागू कायदे, सानुकूल, वापर, व्यवसाय, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय लेखा मानक मानेल. इथे बघा, जागतिकीकरणामुळे भारतात तयार केलेले जे खाते आहेत आणि इतर देशांमध्ये तयार केलेल्या खात्यांशी सुसंगत असले पाहिजेत, हो की नाही? म्हणजे याचा परिणाम म्हणून विद्यमान जे ASF आहे, IFRS आहे, हे एकत्रित केले गेले आहे आणि या विसरणारी परिणामी इंडिया AS म्हणून IND हा शॉर्ट फॉर्म आहे, INDNAS म्हणून ओळखले जाते. भारतीय मूलभूत पद्धती असतील, रीतिरिवाज असतील, परंपरा असतील, यांच्यानुसार मूलभूतपणे आंतरराष्ट्रीय लेखा मानांकनाचे रूपांतर केले गेले आहे. सध्या सर्व ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना नियम म्हणून इंडेक्सचे अनुसरण करावे लागते, परंतु लहान व्यवसाय घटक युनिट्स वापरणे सुरू ठेवण्याची परवानगी आहे. भविष्यात अशी अपेक्षा केली जाते की INDEX AS, ठीक आहे, INDEX AS मध्ये सर्व भारतीय व्यावसायिक संस्था स्थलांतरित होतील. INDEX AS म्हणजेच काय की भारतीय दर्जा. काही लेखांकीय प्रमाणे, ठीक आहे, दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया परिषदेने 31 लेखांकीय आदर्श निर्देशित केलेले आहेत. त्यापैकी पहिला जो आहे AS1 लेखांकीय आदर्श, लेखांकीय धोरणाचे प्रकटीकरण, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, याच्यामध्ये लेखांकनाच्या या आदर्शानुसार लेखांकीय धोरणात आर्थिक विवरणाची तयारी आणि सादरीकरण हे आर्थिक विवरणाचा एक भाग असला पाहिजे आणि ते एका ठिकाणी प्रकट केले गेले पाहिजे. म्हणजेच काय, 1 एप्रिल 1991 पासून कंपनी करता आणि 1 एप्रिल 1999 पासून इतरांसाठी. AS2 स्कंदाचे मूल्यांकन, इंग्लिश मध्ये म्हणतात व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, म्हणजेच काय की लेखांकनाच्या या आदर्शानुसार साधारण संपत्तीचे मूल्यांकन भूतकाळातील कमी किमतीने आणि वास्तविक शुद्ध किमतीने केले पाहिजे. म्हणजेच काय, तर 1 एप्रिल 1999 पासून, ठीक आहे. AS3 रोख प्रवाह विवरण म्हणजेच कॅश फ्लो स्टेटमेंट, कधीपासून? 1 एप्रिल 2001 पासून. व्हॉट इज दिस? लेखांकनाच्या या आदर्शनानुसार कॅश फ्लो स्टेटमेंट रोख प्रवाह विवरणानुसार ज्यावेळी लाभालाभ किंवा लेखा तयार केला जातो त्याच काळामध्ये निधी प्रवाह विवरणे तयार आणि सादर केली पाहिजेत. चौथं जे आहे दॅट इज डेप्रिसिएशन अकाउंटिंग. डेप्रिसिएशन म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, की घसारा, आणि अकाउंटिंग म्हणजे लेखा, घसारा लेखा आहे. AS6 लेखांकनाच्या आदर्शानुसार संपत्तीचा वापर होत असतानाच्या कालखंडात प्रत्येक लेखांकीय कालावधीसाठी संपत्तीच्या किमतीवर नियोजित पद्धतीने घसारा म्हणजे डेप्रिसिएशन आकारला गेला पाहिजे.
हे आहे 1 एप्रिल 1995 पासून ठीक आहे. कधीपासून हे नियम लागू केले त्याचे हे वर्ष आहेत. आता बघा की एएस म्हणजे नामांकन जे आठवे आहे संशोधन आणि विकासाकरता लेखांकन दैट इज अकाउंटिंग फॉर रिसर्च एंड डेव्हलपमेंट. लेखांकनाच्या या आदर्शानुसार शोध आणि विकासावर खर्च झालेली राशी जे प्रत्यक्ष कालखंडात खर्च केली गेली असेल त्या विशिष्ट कालखंडात खर्च म्हणून दाखवावी. म्हणजे कंपन्यांकरता 1 एप्रिल 1991 पासून आणि इतरांसाठी 1 एप्रिल 1993 पासून. एएस 9 महसुली मान्यता म्हणजे रेव्हेन्यू रेकग्निशन. तर व्यवसाय चालकाने तयार केलेल्या लाभालेख्यातील मान्यता प्राप्त म्हणजे वैध उत्पन्न घटकाच्या आवश्यक तत्वाशी आदर्शाचा संबंध आहे. मान्यता प्राप्त उत्पन्न हे व्यवसाय चालकाच्या विविध व्यवहारातून उत्पन्न झालेले असावे अशी अट घालून देण्यात आली आहे म्हणजे 1 एप्रिल 1991 पासून. तर आता पाहूया सातवे जे मानांकन आहे एएस 10 स्थिर संपत्तीसाठी लेखांकन म्हणजे अकाउंटिंग फॉर फिक्स असेट. लेखांकनाच्या आदर्शानुसार स्थिर संपत्तीच्या किमतीची तुलना तिच्या खरेदी किमतीशी आणि संपत्तीच्या हेतुपुरस्पर उपयोगासाठी चालू स्थितीत संपत्ती आणताना बहाल केलेल्या किमतीशी केली पाहिजे. ज्यावेळी स्थिर नष्ट केली जाते किंवा तिच्या उपयोगापासून भविष्यात कोणताही लाभच मिळणार नसेल तर अशा वेळी आर्थिक विवरणातून ती काढून टाकले जाते म्हणजे 1 एप्रिल 1991 पासून. ओके पुढचा पाहूया नंबर 8 एएस 12 शासकीय अनुदानासाठी लेखांकन म्हणजे अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स. ज्यावेळी एखादी संस्था शासकीय नीती नियमाने अटींशी बांधील राहील अशी खात्री असते त्यावेळी शासकीय अनुदानाच्या लेखांकनास मान्यता दिली जाते म्हणजे अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट 1 एप्रिल 1994 पासून. एएस 13 म्हणजे विनी 9 आहे एएस 13 विनी योजना करता किंवा गुंतवणुकी करता लेखांकन म्हणजे काय अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. लेखांकनाच्या या आदर्शानुसार व्यवसायाने आपल्या आर्थिक विवरणात चालू आणि दीर्घकालीन विनियोग प्रकर्षाने प्रकट केले पाहिजे. आर्थिक विवरणात चालू गुंतवणूक तिच्या कमीत कमी किमतीने किंवा योग्य किमतीने दर्शवावी. दीर्घकालीन गुंतवणूक मात्र आर्थिक विवरणात तिच्या प्रचलित किमतीने दर्शवावी 1 एप्रिल 1995 पासून. आता आपण पाहूया 10 जे मानांकन आहे एएस 14 आयकराकरता लेखांकन सगळ्यात महत्वाचं अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. लेखांकनाच्या या आदर्शानुसार विशिष्ट चालू कर आणि अस्थगित कर यांची तुलना करताना करावरील खर्च शुद्ध नफा किंवा त्या कालखंडातील तोटा निश्चित करताना समाविष्ट केला पाहिजे 1 एप्रिल 2001 पासून. आय होप विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला जे काही संकल्पना ज्या कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत तुम्हाला समजले आहेत. तुम्हाला काय करायचंय की ICAI.org गुगलवर जाऊन टाईप करा आणि तिथे लेखांकीय मानक आणि भारतीय दर्जा याविषयी अधिक माहिती मिळवा. सो विद्यार्थ्यांनो वन्स अगेन थँक यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज सेशन. आय रिअली अप्रिशिएट युअर लव्ह अँड सपोर्ट टू आर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. आपण लवकरच दुसऱ्या प्रकरणात भेटूया. विद्यार्थ्यांना मी कॉन्टिन्यू एक लेसन का संपवला हे तुम्ही इयत्ता अकरावीमध्ये आहात आणि कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासात असायला पाहिजे. हा लेक्चर 1 तास 11 मिनिटाचं झालं. तुम्ही लेक्चर किती मिनिटाचं झालंय ते बघू नका. तर या लेक्चर मधून तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट कशा पद्धतीने मी क्लिअर केले आहेत त्याच्यावर लक्ष द्या. लेक्चर किती मोठं असू दे नाहीतर छोटं असू दे पण त्यातून शिकलात काय हे महत्वाचं आहे. सो लेक्चरच्या टायमिंग कडे न बघता तुम्हाला काय शिकायचंय आणि कशा प्रकारे शिकायचंय याच्याकडे लक्ष असू द्या तरच तुम्ही परीक्षेत चांगले मार्क्स अवश्य मिळवू शकाल. आणि ही माझी धडपड का आहे की तुम्ही कोविड-19 सिच्युएशनमुळे बरेच कॉलेजेस अजून चालू झालेले नाही आणि विद्यार्थ्यांचं खूप एज्युकेशनल नुकसान होतंय. सो त्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सगळ्याच विषयांचे इयत्ता 1 पासून ते 12 पर्यंत लेक्चर्स बनवत आहे. याच्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. मी घेती आहे आणि आय होप की तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मला तुमच्याकडून मिळेल चांगल्या कमेंट्स थ्रू. सो लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत डू लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू सो मच अँड बाय.